ground rope. बिल भरलं नाही म्हणून कालच टेलिफोन वाल्याने तोडला साहेब. त्याले टेलिफोन वाले मारले साहेब. वारेगावचं शिर्जी आल्या जणू. एवढं तुला कामाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा बस बस. तुमच्यासाठी फोन लावलाय. बसा बोला. बमाल मुख्यमंत्री कशाला. हे बघा अहो साहेब, आमच्या वारेगावच्या मंडळींनी छोटा पूल बांधलेला आहे. छोट्या कामासाठी मोठा पुढारी कशाला. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात काय. हो आम्हाला चालेल ना तुम्ही. मी शब्द दिलाय. नाही म्हणायचं नाही साहेब. हो अरे 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 संकटच आलं म्हणायचे. आवड तुमच्या इब्रतीचा प्रश्न आहे तो. नाही नाही मी नाही आग्रह करणार. मी निभावून देतो की आपलीच माणसं आहेत ती. तुम्ही काळजी करू नका. हो नक्की. हो साहेब. जय गोपाल साहेब. कामाविषयी बोलणं चालू होत. उपमुख्यमंत्र्यांना गळ घालत होतो. त्यांचं म्हणणं काय. राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. पुलाचं उद्घाटन कशा करायचं साहेब. करूया काहीतरी विचार करूया साहेब. माणूस लय लांब ना आलाय. अहो काकत कळसा आणि गावाला वळसा करायचंय काय साहेब. तुमच्या जातनं होऊ द्या उद्घाटन. मी काय घरचाच की रे. मग पुढच्या इतवारी पुलाचं उद्घाटन तुमच्या हस्ते. करूया तर तुमची इच्छा आहे तर करूया. जय गोपाल जय गोपाल. चला चला. शंकर्या. संजय साहेब. अरे वाढवे तुला निरोप द्यायला सांगितलं होतं ना. कार्यकर्ती मंडळी आली. वा वा सकाळी सकाळी. आज तुमचा निरोप मिळाला म्हणून आलो दर्शनाला. आणि मार्गदर्शनाला. तुमच्यातला तिसरा संत कुठे. संत संत नावाचा कोण आहे. आपला गाढवा तू तुकाराम. हा नामदेव. आणि तो तिसरा संत निवृत्ती. अहो तो कसला संत. तो आहे जंत. तो बसला असेल घराच्या पाटात. त्याला काढा बाहेर. अरे पैसेही त्याच्याकडं. नाच गाण्याचा शोक आहे. खन्नीचा नाद आहे त्याला. चांगला कार्यकर्ता होईल. मला भेटा सांगा त्याला. पर साहेबराव आमासनी कशा पायी बोललो होत. अरे तालुक्याच्या गावाला म्युनिसिपालिटीची निवडणूक हे 3 महिने. निवडणूक. हो तो मुसळे डॉक्टर उकळे उकळ दोघे उभे. त्याच्या आईला ती नेहमी उभारते. आता दानकिन पडते. पण आपण शब्द दिलाय कार्यकर्ते पाठवतो म्हणून. आपल्या नेहमीच टेक्निक वापरायचं. तुमचं कमिशन तुम्हाला आणलं. नंतर नंतर कामाला 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 लागतो. कामाला लागतो तेच नि. हे साहेबराव ते थोडस. बेटो सकाळी थोडं थोडस सांचल आहे की अख्खा फुगा देतो. त्याच्या आईला सकाळी सकाळी पत्तर मारून बसायला कसली धार पडली तुला. उठ उठ आजू करा. उठ म्हणते की पटकी. तू इथं पत्तर मारून बसतीया आणि त्यो तिथं दारात पाय पसरून बसतूया. माझा नवरा नावाचा नाही वाटत दोघात निधी. वीस उगवल्याची घंटा झाली. आता म्हशी मागणं आमची पाळी. मी काय बोलते ते ऐकून घ्या. ऐकलं म्हशीनं पण ऐकलं आणि मी पण ऐकलं. मला आज दोपार पातूर 50 रुपये पाहिजे. ऐकलं. निस्ता ऐकू नका. 50 रुपये काढून द्या. कवा देताय. 2-4 महिन्यात. काय लाज वाटते का बोलायला. मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता तालुक्याच्या गावाला निवडणुका 2-4 महिन्याने होणार तर मी तरी काय करणार. ते मला सांगू नका. आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. कुठनं आणायचे. दरोडा घाला. चांगलं आहे. म्हणजे दरोडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तू सुट्टण. मी अरे तुझ्या आई. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. कसेच. आपलं लगीन 5 वर्ष झाली. तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही. माझ्या बापाने दिलेले दागिने मोडायची येळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं म्हस आणली. तिच्या खस्ता काढल्या. 4 घरचं रत्तीत मिळवलं. मी कुठं नाही म्हणलं. तुझी काय ताप आहे नाही म्हणायची. म्हटलं परपंच आपलाच आहे. कष्ट करायला पाहिजे केले. पर 5 वर्षात एक पोरबीन आहे. मग तुमचं काय होते. आपला बिनकामाचा नवरा काय निस्ता पोसायचा. हे जवा तो बिनकामाचा नवरा म्हणून खिजवायचं काम नाही. माझं जर डोसकं भडकलं ना तर इकडचं थोबा तिकीट. थोबाडायचं राहू द्या. काय वाटेल ते करा. पर आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. इतके झटपट कसे काय मिळतील पैसे.
तुमची जी दोस्त मंडळी आहेत ना तालेवात ते ना अंधेर नेवरती समजे संत मंडळी आहेत तुमच्या संग हां तमाशावर पैसा उधळते हां सांगा की दोस्तावर उधळायला निती गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते हे बघा मी मस्त घेऊन वाड्यावर जाते मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे सांगून ठेवते चल गंगे आमचं मय्ये तर आजच निघणार बहुतेक नाना चाललंय वाटतं अण्णा अहो ऊन केवढं पडलंय सावली मिळावी म्हणून डोसक्यावर पेपर धरला होता माझ्या उधारीचं काय येडे का खुळा हो तुम्ही मी खुळा तसं नाही म्हणत आता एवढ्या सकाळी सकाळी बोंबलत कुठे चाललोय तुमचं पैसा नाया ते तू आपला काय कर पैसे दिले नाही तर सरळ तुझ्या सासरकडे उभा राहील हो तसं करू नका मी तुमच्या तांगड्या आवडतो तांगड्या आवडतो पाया पडतो पण तेवढं करू नका त्याच काय कि मी तुक्याकडे चाललोय पैसा आणाया तुक्या पैसे देणार तुक्या तुक्याचा बाद येईल अहो मी त्याला उसन दिल्यात तुक्याकडनं पैसे घ्याच ते तुम्हाला द्यायच चलू वाट बघतोय बघा तुक्या अगदी देवासारखा येळेवर आलास अरे मी सुद्धा अगदी देवाकडे आल्यागत आलोय बघ काय कर कुठून 50 रुपयाची सोय यायला येणार का पळा तू काय झालं मीच तुझ्याकडे 30-35 रुपये मागाय आलोय यायला म्हणजे उघड्या घरी नागडं गेलं आणि कुडकुडून मेलं तसं झालं अरे द्रुपतीला जर मी 50 रुपये नाही दिले तर माझी तिरडीच बांधली होती जेव्हा मी सुंदराला पण कबूल केलं होतं की एक साडी आणीन म्हणून राम राम मालक राम राम काय काम आहे नाही मी जातो बाजाराला आता गाडव घेऊन बाजार करायचं म्हणजे अडचणीच तेव्हा म्हंटल एक घंटाभर गाडव तुमच्या इथं बांधलं तर चालेल का पण फुकट नाही तेवढ्यासाठी एक रुपया घेईन बघा खुशाल खुशाल बांधा त्याला का उतर ते गाडव शान आहे ना व लाता बिता मारत नाही ना व आमच्या बायकोसारखं एकदम गुन्ही गाडव आहे माणसा परीच लई आखेल आहे त्याला असं म्हणताय का बांधायचं लई मेहरबानी झाली लई मेहरबानी झाली या गाडवाला बघितल्यावर मला माझ्या सासऱ्याची आठवण आली बघ लेखाला असाच बांधला पाहिजे या आयला या माणसाची 30-35 गाडवं असते तर काय बरं झालं असतं नाही 50 तास आलाच नाही तर किती बरं होईल नाही राम राम पाहून राम राम यो पण म्हणायचा नि मी ना कुंभा चांगलाय पाटेगाव होता अरे वा परी एक विचारू का नाही तुम्ही तर काय कुंभार दिसत नाही पण हे गाडव इथं कस इथं काय मगाशी एक माणूस आम्हाला गाडव पाळण्यात काही लोक कुत्र पाळत्या काही मांजर पाळत्या काही वाक्षिंग पाळत्यात आम्ही गाडव पाळतो गाडव लई झाक आहे मी बी लई दिसापासून विचार करतोय एखादं चांगलं गाडव विकत घ्यायचं अहो दाईस बाजार हिंडून शोधून हुडकून आणलंय गाडव लय गुनी जनावर आहे गुनी अहो कोणत्या बी घोड्यापेक्षा सर्रस आहे काय किंमत देत आता तुमच्या मनातलं तरी कळू दे आमच्या मनातलं म्हणजे गेल्या बाजारला एक जण 300 रुपये द्यायला तयार झाला होता पण आम्ही म्हणलं नाही जमणार 300 रुपये लय होत्यात राहू दे बघतो दुसरीकडे थांबा 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 तुम्ही बी असं काय करताय राव सांगा तुमचा आकडा सांगा 200 वर आपल्याला परवडणार नाही बघा 200 रुपये बाबा मी म्हणतो तो कोजीराव तुम्ही तरी असं तांदून कशा पायी धरताय 200 रुपये म्हणजे माणूस किती गरीब आहे माणूस आणि मी म्हणतो तुमची आई यायच्या आत 14 संपून टाका मिटवा आता ठीक आहे तुम्ही म्हणता तर काय ठीक आहे आता मी म्हणतो तर चालेल हे 200 रुपये राहू दे माझ्याकडे नेऊ का गाडव हो पण एक गोष्ट ध्यानात ठेवा ते बाजाराकडे घेऊन जा नका गाडव गर्दीला लय बुजते एवढंच नव्हतं का मी बाजारला वळसा घालून थेट जातो गावाकडे बेस चला नाव्या बायकोची आणि सुंदरीची सोय एकदम केली काय तू क्या आपण मानला तुला दादा हे दादा एक मिनिट काय रे कुठे राहण्याकडे निघालास काय वय का काही नाही जराबाईच कडकी होती
पैसे पाहिजे होते थोड़े। अरे पर परवाच्याच दिवशी 100 रुपये दिले होते ना तुला? परवा ते सगळं खालच झालं की? अरे असा पैसा उजळा लागल्यावर कुबेर सुद्धा भिकारी होईल, पैसा मिळायचा नाही। अगं काय आहे ते असलं मी दिलं असतं ग, पर बी बियाणं खत मजुरी मायंदा खर्च आहे माझ्या मागे। यशवंत तू आपल्या कामाला जा, ह्या निवृत्तीला काम धंदा काय करायला नको, आणि पैसे मात्र मागायला पाहिजे। काय मिळायचं नाही पैसे, हे तेवढं काम आता काय आणि आम्ही तेवढं बी काम देखलं सारखं। यशवंत यांच्या आता समजा कारभार आहे म्हणून सगळं ऐकून घ्यावं लागतंय। कुणाला काय म्हणताय हो? काही नाही, माझ्याच नशिबाला शिव्या घालतोय। जर टायमाला आपलं भिकाऱ्यासारखं दादा पुढे पैशासाठी हात पसरावे लागते। आव पर थोरलं भाऊ आहेत ते तुमचं, आम्ही तू पण त्यांना सामील आहेस, पण माझं पैसे मीच उभं करणार ह्याच्या पुढं। पर माझं ऐकून तरी घ्या, एक शब्द बोल नका, आंगळीत पाणी काढलेस ना बघा। गाडाव कुठे? अस कस रे झालं तुझ्या तुझं? काय झालं लोकांनो बघा, योज माताला थेरणा कसा रे तू? काय केलं शेतात गाडावत? अरे पण काय झालं ते तरी सांगाशील की नाही इचकाटून? आता काय सांगणार तुला इचकाटून? आमचं कर्म वाईट म्हणून माझा दोष पा रिस्काटून गेला, त्याला उचलून गोंगडीवर घाला। उठा 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 उठा, अरे काय केलं माझ्या गाढवानं? शहाणपणा केला। अरे म्हातारड्या, तुझ्या गाढवानं माझ्या दोस्ताला लाथा बुक्क्यानं किरे मारलं, दाव तोडलं आणि पळाल रे पळाल। तरी मी त्याच दाव धरून त्याला थांबवायला गेलो, तरी सुद्धा त्यानं दावा साधला हो। हे मात्र लई वाईट झालं बघा। अरे नुसतं थोबाडानं म्हणायला काय जात, पण बिचारा मेला असता तर काय झालं असत? आता दवा पाणी कोण करणार? तुझा बा आणि आता दवा पाणी करायचं म्हणजे 50 रुपयाचा बुर्गन नाही काय? तरी बर यांची बायको नव्हती घरात, ती जर घरात असती तर तुला तुझ्या गाढवाला उभा जाळला असता, परत तुझ्यावर दावा किरे केला असता। असं करा आता हे लय वाढवू नका, मी दवा पाण्याला 40 रुपये देतो त्यात मिटवून टाक। उपाशीराव काय करायचं? किती दिले? दिले कुठले 40 देतो म्हणतायत? फक्त तेवढेच? ठीक आहे, दवाखान्याचा खर्च भागत असेल तर मिटवून टाका। मिटवून टाका म्हणताय तर मिटवतो काढा। या अगदी रीतीला धरून झालं बघा, या आता तुम्ही जावा, काही काळजी करू नका, यांचा सगळा मी बघून घेतो। जावा बाबा नो जावा, जा की रे बाबा जा जा। गेले गेले याला म्हणतात डोकं। 40 रुपये ठेव तुला, गाढवाच्या नावानं सांग भलं। अरे गाढवाच्या नाव सुंदरीच्या नावाने सांग भले। हा सांच्याला सुंदरी सुंदरी। कोण तात्याराव? महेपतराव? नाही शरपतराव, हा अशोकराव, नाही नक्की विठ्ठलराव। तू वय मानकऱ्यांच्या तू घेतलेल्या यादीत आमचं नाव नव्हतं, तेव्हा आमचं काय झालंय आम्हाला समजलं। आणि तू बी दोन दोन तीन तीन महिने तोंड दावत नाहीस आम्हाला? आमच्या खिशाचं तोंड जेव्हा बंद असतं तेव्हा आमचंही तोंड आम्हाला लपवावं लागतंय। म्हणजे आज तुझं थोबाड आणि खिशाचं तोंड दोन्ही उघडलेच जणू।
हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी माझ्यासाठी ते नाही हे दुर्बला हे दुर्बला आयला काय झोप मानायची काय म्हणायची कुंभ करण्याची बहीण दिसते माझ्या धोक्याबद्दल सारखी बोलत असते हे दुर्बला आज मरणार भूत हे दुर्बला हे दुर्बला आयला एकदा झोपलं म्हणजे दुर्बला कशाला बोंब बोलत इथे इथे मी इथे तिथे काय करताय दारू करतो पहिले आता येत घराकडं दारू करणार तू बाबा बाहेर कुठं गेला तो शांत खायला गावासाठी गेलो होतो मला थापा मारू नका नाही कानावर आलाय माझ्या काय कानावर आलं तुझ्या पहिले दारू करणार तू नाही जमायचं सुंदरी कोण कोण सुंदरी 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 उंदरीची बहीण असणार बहुतेक मला माहित आहे तुम्हाला त्या सुंदरीचा नाद लागलाय की सुंदरीचा नाद सुंदरीचा नाद लागलाय म्हणजे ती वाजवण्याची सुंदरी ती म्हणजे ती लहान छोट्या मुलीसारखी नसते काय वाजवण्याची सुंदरी तिचा नाद लागलाय त्या सुंदरीचा वय मग आता तरी दारू गडशील का नाही माझी तेलच कसं आलं ना ते सुंदरीच तुला काय वाटलं सुंदरी नावाच्या बाईचा नाद लागलाय अगं तुझ्यासारखी गंगेवाणी निर्मळ बायको घरात असताना मी नाल्यावर रांगोळ करायला जाईन काय काय भरोसा नाही तुमचा खरं सांगता या नोट्याची शपथ मग तू 50 रुपये मागितलेस आपण म्हटलं 100 रुपये देऊया म्हणून तर टाइम लागला ना इथे यायला लय खटपट करावी लागली तुला सांगतो पण आता झालं तुझं समाधान लय समाधान झालं या तुम्ही लय दमला असाल हा तुमचं पाय चेपून देते बसा खरं सांगू तुमच्यासारखा नवरा मिळाला लय नशीब लागतं काय बो ठसका लागला तर मग मी पाणी आणतो पाणी नको पाणी नको काय ग पोरी अजून झोपले नस तू नामदेवराव अजून पत्त्या नाही कुठं गेला इतक्या वक्ताला सांगून नाही गेलं ते अरे 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 त्या जावयानं डोस केला का आरामला अगदी गावी नीट वागना म्हणून इथं आणून घर जावे केला त्याला बरे तर शेपूट का अजून सरळ होत नाही चल तू चल तो पोली चल त्याला की मीच दरवाजा उघडतो आज बसून करायली झोप ना मी बघतो त्याच्याकडे दार तू उघडलंस ते बरं केलंस काय तुझा तो खबीस बाप झोपलाय ना माझ्या तोंडावर काय हात ठेवती ठेवायचं त्याच्या ठेव ज्या आईला जागा असेल तर फार बोंबा बोंब करतो तो सासरा तसा तू अशी ज्या आईला फार काम आलं तुमच्या घरात राहायचं म्हणजे तुम्ही म्हणजे मामाजी तुम्ही होय मला वाटलं की माझंच काहीतरी मला कवीच म्हणता अरे जावं यायचा का वैरी ला जेवून घ्या आणि पुण्यांदाज असं रातचं बाहेर आलात ना तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेवायचं रकमे या नवऱ्याला गिळायला घाल दरवाज लावून घ्या खवीस चलता ना कशाला तुझ्या बाण माझी हजामत केली तू आता तुरटी लाव
तसं ना व नेहमी कक्षा उशीर झाला म्हणून मला काळजी वाटायला लागली. म्हणून बाच्या हातात वस्त्रा देऊन माझी भादराया त्याला इथं उभा केला काय. बा झालं जेवायचा. नको जा तुझ्या बाच्या शिवाय खून माझं लय गच पॉट भरलंय. आता राहिल्या शत पावली त्या बिचाऱ्या. तुझ्या या म्हाताऱ्यामुळे समजे आनंदावर पाणी पडतंय. तुम्ही लक्ष देऊ नका तिकडं. खरंच रकमा आशिव आपण आपल्या गावात होतो तवा तुम्ही तीस फार तेवढ्या ढोल वाजवत बसायचं. खरंच आता तुझे तसा ढोल वाजवाया मिळाला तर मी म्हणाल नाचात गुंतुनिया जीव माझा तोराच्या बोलात ढोलाचा ठेका राजा. तुझ्या पायात तुझ्या पायात किटधा किटधा बोले ढोलाची खास. सकाळीच तालात रंगून गेल पायाच घुंगर सुरात झिंगून गेल. तुझ्या नाचाची बात तुझ्या नाचाची बात मस्ती दबेवान होऊन ग. बाजू तुया ढोलाचा नाच माझे मैना. बाजू तुया ढोलाचा नाच माझे मैना. ताला चुरा विना माझा खुळा जीव राहिना. ताला चुरा विना माझा खुळा जीव राहिना. माझा संगड होल ग माझा संगड. नमस्कार. तिथे मिळून आला अगदी दत्तात्राय सारखं. तुम्ही नाम आहे निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या गावाला निघालो. छान छान छान. बस बस बस. तालुक्याच्या गावाला निघाल. मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं आहे. निवृत्तीनाथ काय मला तुझं कसं काय चाललं. नाही माझं असं विशेष काहीच नाही. अरे कर्तबगार तरुण तू काहीतरी केलं पाहिजे. नाही करायचं खूप मनात आहे हो पण घरी आई आहे थोरला भाऊ आहे
अरे माझ्या बोळसट नाथ, आई छान बाबाच्या पंखाखाली किती दिस राहणार? हो ना, पण त्याला इलाज नाही दुसरा. अरे इलाज का नाही, त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे. धमक? हो. सांग तुझ्या आईला, टाका माझी वाटणी म्हणाव. हो, माझ्या हक्काचं घर, माझ्या हक्काची जमीन. सांग. हक्काची जमीन नाही, आईला नाही पटायचं. का नाही आईला पटायचं? अरे आता तुझ्या सारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे. आई नुसतं पाय धरण्यापुरती बस वाकायचं. दाया वाकी तसं त्याला काय जमीन आहे? मनात आणलं तर काय वाटेल ते करून दाखवला निवृत्ती. याच्या मनात येत नाही ना. अरे मला सांग बाप दादा, मर मर मातीत आहे पण काम की मिळवलं काय मातीत ना? तर थोडाफार पैसा मिळवला असं नाही असं. पण या लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता अधिकार मान मरा तर महत्वाचं. झक मारीत पैसा पायाचे लोन घेत होते. अरे आम्ही आता थकलेली बोली, तुमच्या सरकार तरुणाने पुढे आलं पाहिजे आणि लोकशाही तर आता खांद्यावर घेतलं पाहिजे. तर माझा मोठा भाऊ असं तर कवाच वाटण्या करून घेतल्यास ते सोडतो का काय? मग हे निवृत्तीनाथ लागा कामाला, चला आम्ही तुझ्या पाठीचे आहोत. अरे असा वैताग आणायचा, धसमुसळेपणा करता, कब्बाच्या फोडायच्या भीत नको, पण कुत्रावर असं झालं पाहिजे. मग ठीक आहे, मग बघतोच मी प्रयत्न करून. बघतोच काय, करून टाकायचं तुझ्या पाठीची. मग मी होतो पुढे. साहेबराव चला, साहेबराव बघते वाकू नको. नाही वाकता येतच नाही. डॉक्टर मारा मुसळे यायला मारत असणार रोग्यांना बहुतेक. उद्या यायचं कळलं ना? चला. काय रे आजारी होतो रे, कशाला एवढं जागरण करायचं रात चौकात? डॉक्टर मुसळे तुम्हीच काय? लगेच आले आपण. मी कशा करतो तपासतोय ना, मध्ये बोलू नका. रोगी म्हणून आलात ना माझ्याकडे? निरोगी म्हणून आलोय. मग चालते वा. आपण तुम्ही निवडणुकीला उभे राहणार असं समजलं म्हणून आलो होतो. तुम्हाला कळलं तर काय निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिले त्या टेबलावरून खाली उतर आणि त्या खुर्चीत बसा. म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलायचं. रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्चीशी. खुर्चीत बसा. मला पहिल्यांदा कळलंच नाही, लय भारी विचार आहे तुमचे. बोला, तुम्ही निवडणुकीला उभं राहताय असं कळलं. मला पण निवडणूक लय आवडते. मला लोकशाही आवडते. ते यायला द्या दाळी, तुमचं आमचं जमलं त्या पॉइंट वर. तुम्ही याच गावचे का? एवढं चेहऱ्यावर वाईट दिसत तसं नाही. मी आपला तो हा इकडचा जे हे तराळवाडीचा. लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो. माझ्याकडे म्हणजे काय? लोकशाहीच्या निवडणुका म्हणलं की आपण कुठं बी धावत जातो. त्यातून म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका काय खायचं काम आहे काय? मग तुम्ही आम्हाला निवडून आणणार तर तेवढ्यासाठी तर इथं आलो. अहो गेल्या 10 वर्षात 15 उमेदवारांना निवडून दिलं, तुम्ही 16.5 वे. म्हणजे काय ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना. तुम्ही फक्त एवढं करा, या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे 100 रुपये जास्त नाही, बाकी समजा आपण बघून घेतो. तुम्ही 2500 रुपये खर्च करणार असाल. अहो ती तयारी ठेवलेलीच आहे. मग तुम्ही निवडून आलात म्हणून समजा. अहो तुम्हाला असं नक्की वाटतं का? तर अहो काय सांगू तुम्हाला आता. आणि काय सांगताय? अहो 5 वेळेला प्रयत्न केला, 5 वेळेला पडलो. आणि काय होणार आहे दुसरं? नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार. आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे, म्युन्सिपाल्टीत निवडून यायचं. बघून घ्या या वेळेला सक्सेस मिळतय का नाही ते. 100 रुपयात 100 रुपयात 100 रुपये. ए तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय? अरे वा, तुम्हाला माहिती आहे सगळं. लोकशाहीसाठी समजी माहिती ठेवावी लागते. आता मुसळ्याने उकळ्यांना उकळात घातलंच म्हणून समजा. हा त्याच्या वकील साहेब, आओ या उखळ्यांचा उखळीवार उडाला की त्या मुसळ्याच्या मुसळ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत. तुम्ही काय बी चिंता करू नका. आओ कंची बी निवडणूक म्हणजे आमच्या हातचा निस्ता मळ आहे मळ. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. नाही म्हणजे तुम्ही पैशाची मुळीच चिंता करू नका. पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला हवी. जिंकली म्हणून समजायची. आओ आम्ही कशासाठी धावत आलो इथं. तो डॉक्टर मुसळे आहे ना, त्यानं 3 वेळेला माणूस पाठवला होता मला बोलवाया. काय सांगताय? पण आपण शाप सांगितलं. काय? येत नाही म्हणून. आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभं राहणार आहे. व्हेरी गुड.
कारण माणूस सच्चा आहे. बरोबर. कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणार आहे. करेक्ट. वा वा नामदेव, माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर. अच्छा वकील साहब, आता निघतो आम्ही. म्हणजे लगोलाग तुमच्या कामाला आपलं लागलं पाहिजे. बरोबर. कसं आता काम म्हणजे पैसा आलाच की हो ना. मग काढा आता लगेच. हा, अवकांचं बी काम पैसा बिगर होत नाही बघा. हा, 200 रुपये चालतील. लागेल तसं येऊन घेत जाईन. हो हो चालेल. पण एक देणार ठेवायचं, आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार. अच्छा महिनाभर केस 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 ऐकून ऐकून कटाळा आलाय मला. मला माझी वाटणी पाहिजे एवढंच कळतंय. अरे मशाल एकरा, गेल्या 4 पिढ्यात वाटणी हो सोबत मी या वाड्यात कवा निघाला नाही. आईला पुन्हा आपलं तेच. आव आई काय म्हणतात त्याचा जरा तरी विचार करा. हे गपे उगा चोंबडेपणा करू नकोस. आई मला माझ्या मनासारखं जगायचंय. तुमच्या ताटाखालचं मांजर होऊन राहायचं नाही मला. ऐकलं त्याचं कान कुणीतरी फुकलं असणार. ए माझं कान फुकायला मी काय कोणी पोर नाही. मला सरळपणानं वाटणी मिळणार नसल तर पोटात जावं लागल. जा बाबा जा, तुला शिकवलं त्याचं चांगलं पांग फेडलं. घरादाराप्रमाणे माझं बी तुकडा करा म्हणजे सुटर मी यात ना. तुम्ही वाटणी करणार का नाही सांगा. मला आताच्या आता निकाल पाहिजे. एवढंच भोग राहिला होता भोगायचा. निवर्ती तुला राग येईल पण स्पष्टच सांगतो, तुझं दारू पिणं बायका नाचवणं हे तुला मनासारखं करता येत नाही. म्हणून तू वाटणी मागायला निघालाय. थोरला भाऊ आहेस म्हणून आतापर्यंत तुझं सगळं ऐकून घेतलंय मी. तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, तुला रडायला काय झालं. नवरा मी आला काय तुझा घरात. नाही यशवंत, आता नाही सोसवत मला. नकस दादा, बऱ्या बोलानं मला वाटणी मिळणार नसेल तर पुढं काय करायचं ते मला बी समजतंय. कोरट कचरा करून अब्रू जाण्यापरीस होऊ दे त्याच्या मनासारखं. करून टाक वाटण्या. माझं ध्येय भाकरीवाणीच आहे. नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा, 2 दिवसात येतो म्हणून गेला. आज 8 दिवस झालं. कुठे लपड केलं असेल कोणास ठावं. नाव घेतलं ते आपटतं. आलं वाटत 4 गावचं उकील डपून. हे ध्रुपदा बोंबल तरी बघणार नाही. मी कोणाला विचारतोय फुकणीला. आता नवरा वेळा दमून भागून घरी आला तर काय. धाड भरली त्याला दमाला. कसलं काम करतोय का धंदा. माझ्याकडे भोग जरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं. हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्याला काय होत आहे. हे बघ बया आणि हे बघ. अरे माझे देवा मला एकदा तुमचं मुक्काच घ्यावं असं वाटतं. घेऊन टाक पटकन कोण बघत नाही. पण काय वं कारभारी, काय इतक्या संध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्याचा. त्या पिशवीत काय 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 होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना. या पिशवीत या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय. मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर कशा पाय भेट दिली. काय म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांचं म्हणजे भारत माते म्हणजे सरकारच. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असेल. आय आय हाय नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षाने निवडणुका घेतो त्या काय खऱ्या नव. महिन्याच्या महिन्याला घेत जा म्हणजे आपली चांदी होईल. कस सांगन सांगन सरकारला सांगन तुझी आयडिया. खरं सांगू कारभारी. आणि काय आहे. आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही तर मला वाटायचं तुम्ही नगर लुडबुड करताय. आता तुला पटलं ना. वय लय हुशार आहेस.
माता मला भाकरी खायला देणार? लय भूका लागली कारभारी, आज तुम्ही म्हणाल तसं करते पण अगोदर हात पाय धुणे म्हणजे गरम गरम भाकरी करून वाटते. आता चालू हात पाय धुवाय कारभारी. मला तुमचं लय अभिमान वाटते हात पाय धुणार म्हणून. दोन दिवसात येतो असं म्हणाला होता तुझा नवरा. आज 8 दिवस झालं, पत्त्या कुठे आहे त्याचा? अडकले असतील त्यांच्या तरी काम. मामा साहेब आम्ही आलोय. आमच्यावर आणि आमच्या पोरीवर लय उपकार केले सर. कस नव बघा तरी काय आणलंय आणि ते बी स्वतःच्या कमाईनं आणलंय. या बघा धोतराच पान आणि सदऱ्याचा कपडा. मी जावयाकडनं सासऱ्याला दिलेली भेट नमस्कार करतो. बरं, कसली कमाई केली? आपलं हेच किती आहे, म्हणजे एकाचा ट्रॅक्टर दुसऱ्याला इकून दिला, कमिशन आपलं. जास्त झालं की म्हणजे धंद्याला लागलं असं म्हणायचं. पोरी नामदेवराव असते, गरम गरम चहा करून दे, दमलं असतील ते. चला हात चला, आम्ही माडीवर आहे. श्री हरी श्री हरी. चल 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 लवकर गरमा गरम चहा दे, तुझ्या बाची ऑर्डर आहे. मला सांगू नका काही. ए अग, आता निवडणुकीचं काम म्हणल्यावर एक दोन दिवस इकडे तिकडे व्हायचं. ए लय रागावले काय? आमच्या रागावलं तुम्हाला काय? सासऱ्याची तेवढी नाराजी घालवली. अग येडे, सासऱ्याची नाराजी दिवसा घालवायची असते आणि बायकोची नाराजी रात्रीच्या अंधारात मिटवायची असते. चला, आपलं काही गुदगुल्या केलं आणि बोलणं होते झालं. अग माझी दिलाची राणी, येडे तुला कसा गैसरीन मी. येताना इशीवरच्या येताळाला कोंबड कापलं कि मग मी माझ्या देवीची पूजा करायला मोकळा. पण अगोदर नाही का सांगायचं? नाही सांगितले पण घ्या काय का नाही. बघू बघू कशी दिसते ती, नेच बघू माझ्या मोर. चल सारखं सारखं काय चवट पण लावलं बरं राहिलं. एक काम करशील, राज्याला तू घडी मोड आणि मी स्त्री मोडन. कुठं निघालं सकाळी सकाळी? अगं त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवाल दिलेला पटका नाही काय तो त्याला द्यायला चाल. उगा उशीर करू नका, जा. काय येणार काय? मी आत्ता गेलो तो आत्ता आलो, कसला उशीर? गंगे, तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं. बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागते. सुंद्रगो नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चावट कुठला, बस बघू. आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्या असं वाटतो. काय रे, आज सकाळी सकाळी खडी साखर तोंडात धरून आलाय. मग तुझ्या वाचून काय चैन पडत काय मला? बायकोला बी घरात असं सांगत असेल. बायकोची गोष्ट वेगळी आहे.
आमची बायको म्हणजे घरातला पाण्याने भरलेला माठ. तो भी आताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या. मला कशा पैसे सांगतो? हे आमच्या उमेदवारानं मतदारांनी थाळ्या आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होत ना. बरं, मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी. काय शोधत? मी येतो ना, पिशवी आणली तुझ्या बरोबर. ही काय पिशवी? खांद्यावर. खांद्यावर? तर येतात ना मी लुगडा आणि थाळ्या आणल्या. तुकारामचे तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा. बघू बघू लुगडे द्या इकडं. हे लुगड, तुला काय लाज वाटते का? मी तुला आपला समजत होते. काहीतरी घोटाळा झाला. उचल त्या चुंद्या, चाला लाग. तुला थोबाड राखू नकोस. ए सटवे, गाव भवाने तुझं थोबाड एकाच दोन करून ठेवीन. कुणाला बोलतेस का तू? शेणात पाय पडला असता तर तो माझा नवरा आहे. हे मात्र तुझं बरोबर आहे. ही दमडीच्या बाईस ऐकून घेताय आणि मला पाण्याचा मान म्हणताय? नाही, हे समजा मीच ठेवलंय. एम बघूया माझा कोण काय करताय ते. बघितलं तुझ्या? ए भवाने, ती भासून ठेवीन तुक्या बिक्या म्हणलीस का? अरे जा, अशा लई बघितल्यात म्या. मी चला खाला, आज तुम्हाला भांडातलंच पाणी पाहते. चला. महज बांधा बंद. ये भैया यायला नको त्या वेळेला. बाई आणि समजा सत्य नाही झालं, नशीब तुझ्या बरोबर मलाही कोट्यात नाही बांधला. चा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला? त्या सुंदरीने नाही चहा दिला? आणि काय वो, किती वेळा सांगितलं तुम्हाला? हा, जरा परपंचात लक्ष घाला, काहीतरी कामधंदा करा. झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला, मी चाललो बाहेर. जाऊन तर बघा, नाही असतांगडं तोडलं तर नावाची धुरपदास. नावा बायको आहे का? खाटकी नाही. हा हा, बायकोच आहे. आणि ती बी लफडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुखटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटा? आणि गोटा साफ झाला की पाच मिनिटं वैरण तोडून ठेवायची. पण वैरण? आपण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं. पण एवढी तेवढी कामा उभीच करायची. बर, बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिन कामाचा नवरा अख्खा दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या. जा तू. बघताय ना वा, कमाल आहे तुमची. जाताय ना वा? जा तू, जायलाच पाहिजे. आणि काय जायला पाहिजे? दोन्ही करून आम्हालाच मार. पण म्या म्हणते दादांच्या डोसक्याला तुम्ही तरी कसे पाय त्रास देता? आणि मी म्हणतो तुझा दादा तरी आपल्या डोसक्याला कशा पाय त्रास करून घेतो? आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बर, दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता. मग तुम्ही तरी कशा पाय राहता इथं? सांगू, आता तुझ्या प्रेमाच्या बेडीतच अडकलोय ना म्हणून. खरंच सांगतो, तुझ्याकडे बघून कस तरी दिवस ढकलतोय बघ मी. नामदेवराव सातपुते आहेत का घरात? हे बाहेर कोण आले म्हणायचं बघून तरी. कशी ग माझी राणी? ती समजा ऐकलं तरी बोंब मारतात. कोण पाहिजे? मी उखळे वकील. नामदेवराव आहेत ना घरात? आईला उखळ्या. थांबा जरा, बसा ना. हो उखळ वकील. त्या उकळ्याला सांग मी घरात नाही आहे म्हणून. आहो, पण सांग म्हणल्यावर सांगायचं आणि त्याला विचार कशाला आलाय म्हणून. जा जा, सांगितलं ऐकावं माणसानं. जा. कसं सांगू बाई, पुढं कसं बोलायचं? घरात नाही. घरात नाहीत? अहो आत्ताच रस्त्यावरल्या पोराला सांगितलं मला नामदेवराव घरातच आहेत म्हणून. किती ग बाई भोळ मानायचं तुम्ही?
परत कधी येणार आहेत आता ते कसं सांगाव तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही सुनबाई ए सुनबाई काय गडबड काय हाय राम 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 आपण कोण म्हणायचंय मी उखळे वकील मी उखळे वकील तालुक्याला असतो आपण कोण एवढ्या अंधा बोंबालताय मी नामदेवाचा बा काय काम होत म्हणायचं मला नामदेवाला भेटायचंय मला नामदेवाला भेटायचं होत अस होय पण नामदेव नाही घरात तुम्ही बसा रमात बसा देवा पांडुरंगा बोला कशासाठी भेटाय होत नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही बहे बहे सुनबाई अगं तू हात उभारून काय करतीस केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय जा टाक जा 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 सुनबाई चा टाकतीस नव जा बोला अहो बोला काय नामदेवने पैसे खाल्ले माझे बॅलिस्टर साहेब थोवाड सांभाळून वापरायचा हा कोर्टामंदी फालतू बडबड करता तशी इथं नाही चालायची काय हो हा अहो काय खरं तेच बोलतोय मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले वा 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 आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या धोत्रा आणि पैसे वाटवा मी म्हणतो यात आमच्या नामदेवाची काय चूक आहे काय चूक अहो 800 धोत्रापैकी फक्त 500 धोत्र वाटली गेली मतदारांना 5-5 रुपयाच्या ऐवजी फक्त 3-3 रुपये दिले गेले आणि हे सगळं तुमच्या नामदेवराने केलं नाही म्हणजे हे सगळे मी सोसला असतो पण इतकंही करून मी पडलो नुसता साधा पडलो नाही माझं डिपॉझिटही जप्त झालं अरे पण मी म्हणतो ह्याला काही लेखी पुरावा आहे तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले तुमच्याकडे काय पावती आहे का अहो पण अशा प्रकारच्या व्यवहारात अरे वकिला तुझा टक्कुर आहे का तंबोऱ्याचा नुसता भोपळा आहे मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला वकील साहेब डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचा मी म्हणतो तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मत मिळवायचा प्रयत्न केलात आणि पडलात आणि त्यापाई आम्हाला बदनाम करताय अशी मी तुमच्यावर फिर्याद ठोकीन आईला आम्हाला तुमच्या इतका नसला तरी कायदा समजतो बरं वा हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणायच्या चोराच्या बापाच्या म्हणा समद्याच बाबतीत नामदेवाचा बाय मी ध्यानात ठेवा शंभर रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब शंभर रुपये बोंबा बोंब गावात तेचा निवद कशाला आधीच पडला द्या ते आता एकच करा कुठेही बोलू नका येतो मी राम 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 घ्या तुम्ही गेलं का ते दाव देखील गेलं तर बोंबलात पहिल्यांदा तुम्हाला बघून मी विचारवले की तमाशा बघून बघून हेच शिकला वाटत आणि काय हो तुम्ही फशीला त्यांना ऐकण नाही त्याच्या कर्मानं ते पडलं आपण नाही काय केलं बाकी स्वांग फसकालाच काढलं बघा हे कोण म्हणायचे हे कोण म्हणायचे सुनबाई माझे दादा दादा म्हणजे आबा नमस्कार 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 मी नामदेवाचा चुलत 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 काका बघा असं होय मग इतक्या वर्षात दिसला नाही कुठे दिसणार कसा आत्ताच जन्माला आलो म्हणजे आत्ताच इथं आलो नामदेव काही भेटला नाही पण मुलीने पाहून चार मात्र फार छान केला नामदेवाने काढले बर नशीब सुनमुख पाहतो म्हणून हे घे कशाला
मनकवडी मनकवडी पहा वडिलांसाठी चहा तयार करून ठेवला आहे घ्या येतो बरं अहो जेवून तरी जा की नको नको तुने घरी जेवायचा आमचा रिवाज नाही नमस्कार येतो आम्ही काय करकमे या तुझ्या चुलत चुलत सासऱ्याच्या कोटाचं कापड माझ्या कोटावानेच दिसतंय ने असं असेल तुम्ही चहा घ्या वाटणी करून घेतलं ते बरं झालं म्हणून कधी ऐकायचं नाही अगं तू बोलती अस तरी आमची भामा निवृत्ती मोरळ एक सबूत सुद्धा बोलत नाही मला बाई लई भ्या वाटते त्यांचं एकदम असं काय भराड त्यात की हातपाय गळल्यागतच होत्यात माझं तुम्ही असं हातपाय गाळता म्हणूनच त्यांची शिरदोरी चालती आणि म्हणूनच या नवऱ्याने उंडगेपणा करायला फावतोय काय संत जी बरोबर कशी समजी बरी आहे आमचं कारभारी बघा हाय काय हिम्मत कुणा बाईकडे बघायची तंगडच तोडून ठेवी सत्यनारायण घातलं तर बरं केलंस आता तरी मार्गाला लागल सत्यनारायण कंपनी लेका तू क्या तुझ्या घरचं काम जरा तिकडच दिसतंय बरं का तिकट मी कसा दिस काढत असेल कल्पना आलीच असेल तुम्हाला चालायचं एकेकाचं नशीबच तसं असतं जाऊ दे आणि तुम्ही लोकांनी इलेक्शन मध्ये जे काही काम केलं आणि कमाई केली त्याचा काही विचार कराल का नाही अरे त्याच्यासाठी तर यो सत्यनारायण घातला अरे सत्यनारायणाने बाया बापड्या खुश हो त्याला आपलं काय आपल्याला नृत्य नारायण पाहिजे सुंदरीला बोलवा साहेबराव हे काम या तुक्याला सांगा चांगलं आहे माझ्या मरणावर टपला काय मी असलं काम आपल्याला काय सांगू नका आधीच आपला पंचनामा झालाय पाक पंचनामा करून टाकला मी नवऱ्याचा चांगलं केलंस पुरी नवरा असं आड वाटायला चाललं म्हणजे असंच पाय धरून खेचायला पाहिजे होय आई तुम्ही आमच्या पाठीची उभं राहायला नवऱ्याने चांगला धडा शिकवायला धीर येईल आम्हाला होय अग तुम्ही समजा जणी माझ्या सुन सारख्या लागल ती मदत करेन वय होय नाही पण त्यातल्या सुंदरा बरी कोणाला नाचायला नाही जमलं तर मग गुलछडी ते गुलछडी लावण्याचं काम नाम मग काय भेटतो का काय तुझ्या वाने माझ्या सासऱ्याला बोलवलंय मग सांग कशी आण कुठे आणायची तिथे कुठे काय निवृत्तीच्या मायात काय निवृत्त लवकर पाठवा लवकर पाठवा लवकर पाठवा तुम्हाला तुम्हाला बोला निवृत्ती पाटलाचा मळा कुठं आहे व निवृत्ती गावात नाही आमचा मळा आहे बरं काय जीन सगळे ना काय नाही नामे बी नाही ग्रेटच आहे नाही तर काय तर मी दाखवतो तुला मळाची वाट गावी तू माणूस काय कोणाचा बद्दल झाली का तुझ्या वागण्याची आरती रामायण शब्द नंतर सांगतो रामायण कसं सांगतो मा मारतो तुझ्या वागण्याचा चांगली अर्धा तास नाक्यावर उभी होते बर चल 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 गंगे माम्या तू आणि गुलछडी मोरले अंगाने जावा या अंगाने मर्या इथं फिरायतोय डायरेक्ट आपल्या अंगावर येतोय जायला हिमस आता तुक्याला बराबर शिंगावर घेणार आपण जाऊया मळ्यात साम्या अन्न बाई काहीतरी नवीन झेंगा दिसत आहे शेटजी थोडी तंबाखू पाहिजे होती खायची का मिश्रीसाठी शिरपा त्याला कशाला सांगतोय मी जाऊन घेतो ना चायला शंकरराव माझ्या मालक आलो तर तंबाखू घ्यायला त्यातली तंबाखू घ्यायला गेलाय बराच वेळ झाला अजून आलाच नाही माझा मालक कुठे कोण तुकाराम निवृत्ती पाटलाच्या माळ्याच्या रस्त्याकडे पळालं मला वाटलंच वाटत अरे
पण दादा तुम्ही तुमच्या जावेला वाऱ्या सोडला सा मी तर त्याला सारखा धारवर धरत असतो अजून भी उडण्या पण गेला नाही काय त्याचा तुमचा जावा एक नाचणाऱ्या बाई संग नेवरती पाटलाच्या मायाकडे गेलाय सांगतीस काय मग काय खोटं सांगते अहो या या डोळ्याने पाहिले मी माझा नवरा भीतर तसा नेवरती पाटलाच्या मायाकडे म्हणालीस ना पांदे जाते मी बाईच्या काला भी कळवते मी बी आज जावायला बघून घेतो Thank you.
चल चल म्हणते ना काय भानगड काय म्हणायची बघा साहेब अरे 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 निवृत्ती काय पद्धत झाली का रे ही आमचे जाव आहे बापू लास्ट कमरेला बांधून फिरत्यात नामदेवराव सोन्यासारखा संसार आपला कसं कसं रट्यास काय मुळमुळू नाठा खोंडाला वाटण्यावर आणि त्यात तसं नवऱ्याला आणायला पाहिजे चल घरला चल चला चला काय रे निवृत्ती तुला काय लाज बीज वाटते का हे आहे जास्त बडबड करू नकोस माझ्या मळ्याच्या घरात मी काय वाटते करेन हे येणार तू कोण कुणाला काय बोलताय साहेब तुम्ही समजा चोर आहात गुलशेडी हे गुलशेडी हे तुझे पैसे माझा नवरा कुठे आहे आता नवरा म्हणजे काय खेळणं वाटलं होय नवरा तुझा आणि इच्छातीस मला तुझं म्हणणं विकार आहे ओ दुर्बदा वहिनी तुमचा तू काही इथे नाही तुम्ही जाओ घराकडे तो जातोय कुठं असेल इथं कुठंतरी चला धावते मी तुम्हाला माझा हिसका चला धरला चला मस्त अशी बायको ह्या झाडती हिला झाडती काय बडबडताय काय नाही हिला फिरण्याचं महत्व पटवून देतो म्हणजे मोकळ्या हवेत फिरलं ना कसं वाटतं हे तुला मी सांगतो बघा तू काय दिंडीच्या मागा बघ गंगे शेजारच्या सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे मी आणि नाम्या तिथे जातो तिथे येऊन भेट निवृत्ती गंगे तू हो बरा मी हँडला घेऊन येते मागना काय येते काय कुठं काय कागूद आहे कागूद कसला कागूद म्हणजे हे हँडबिल आहे सरकशीच जायचं का आपण सरकशीला कशाला चड्डी घातलेल्या बाया बघाला हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात तिथं वाघ शिंव हत्ती घोडे हे सुद्धा चड्डी न घालताच फिरतात त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू फक्त बायांबद्दलच बोलतीस लई शान आहे चला मुकट्यानं घरला चला शान आहे सरकस धावताय मला तुझी भूक लागली तू आती हे नुसतं खायला घालून काय करते शिक्षा म्हणून त्यास ते बंद केलंय खोलीत तसं लाड करायचे नाही झाले की नाही आला निघ म्हणतो ना एक आहे चाल आलात या एक नाही दोन नाही चांगलं आठ दिवस शिक्षा झाली की नाही म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही म्हणत मी मग कशाबद्दल म्हणता आता काय म्हणणार म्हणजे दिवसाचं नको पण निदान रात्रीच तर खोली बाहेर सोडा की मला कशाला पुण्या नवणगेपणा कराय नाही हो त्या करता नाही म्हणत मी तुम्हाला तुमच्या नातवाचं तोंड बघायला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी त्या गोष्टी नशिबात असाव्या लागतात हो आहो हो निस्तं नशिबावर सोडून कसं चालेल त्याला प्रयत्नाची बी जोड हवी का नको या तुमच्या आयडिया भरोसा नाही या कारभाऱ्याचा सरकशीला जाते काय करावं आता बघते कस जात्यात ते हा पैसे काय दुर्पथाला पशुन कसं पण आहे
जा म्हणावं कुठं जाताय आणि कस जाताय. मई कोण हाय हे मई मई काय हाय माफी कर मई रातच्या वक्ताला तू त्रास देतो मई आम्ही एक सात आठ गोसावी पलीकडच्या धर्मशाळेत उतरलेलो आहोत. अरे पण तुला काय पाहिजे तेवढं बोल. मई आम्हाला एक दोन चार भाकऱ्या मिळाल तर लई उपकार होतील बघ. तुला आशीर्वाद देतो मई तुझं घर पोराबाळानं भरून जाईल. आशीर्वाद खरा होऊ दे तुझा मी भाकऱ्या आणून देते. जा 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 लई उपकार झाले मई. कसायचा आशीर्वाद खरा होऊ दे. बायकोला टांग मारलीच पाहिजे सुंदरीचा तमाशा गाठलाच पाहिजे. अलिया चप्पल कुठे गेली. आमची बायको शिआयडी जायच्या लायकीची माझी सगळी कापड लपून ठेवली. बसा बोंबल तुझाची पण पंचायत करून ठेवली. झोपला नाही नवा. झोप येते काय तू जाऊन झोप जास्ती जागू नकस. तू माझे काम करा. रात सुरू काम बंद सकाळ जरा बघू. ते काम नव या भाकऱ्या धरमशाळेतल्या गोसाव्यासनी नेऊन द्या. ते गोसावी कोण माझं साडू कमी येऊन तस नव मी तोंडात घास घेणार. तोच मागल्या दारी एक गोसावी आला आणि आणि त्याने मला पोर व्हायला असा आशीर्वाद दिला. गोसाव्याच्या आशीर्वादानं पोर होत असती तर मग आमचा काय उपयोग आहे. जास्त बडबड करू नका उठा. कोण बडबड करते पण माझी कापड कुठे सापडत नाहीयेत. हे असाच उघडा लागला जाऊ काय त्याला काय होतंय. अहो चार पावलावर तर जायचंय. हे तुझं बरं आहे दिस नाही राहत नाही नुसतं राबवतात मला आपला. मी नाही जाणार जा असं करू नका. अहो मीच गेले असते भाकरं द्यायला त्या गोसाव्यासनी. मजा पण रातची आहे आणि रातच्या वेळेला बाई माणसानं धरमशाळेत जाणं बरं दिसतंय वय. मग जाताय ना वीक आहे आता जातो. मग पुन्हा असली काम माझी त्याने होणार नाही सांगून ठेवतो. तुमचं काय जाते हवाय आपले जा म्हणून सांगतात आणि तिकडे भाकरी पण माझी कापड घे. भाकरा तुम्ही मागितले होते का. होय मी चालवतो तुमच्या घराकडे. फार मेहरबानी झाली बघा. देव तुमच्या बायकोच कोट कल्याण करेल. तिचं कल्याण कुठलं माझंच कल्याण व्हायचं. किती दिवस मुक्काम आहे तुमचा. आज रात्रीच निघणार आम्ही. अच्छा पण का विचारलाय. नाही सहज विचार. तुम्ही असं करा भाकऱ्या खाऊन घ्या. बर मी बसतो तर निवांत पण बसा. शेकोटी जवळ थंडी पण लई वाजते. बसा. बायकोनं कापड लपून ठेवली आणि म्हणे कल्याण होऊ दे तिचं. आकरे आले ते बरं झालं बघा. सुंदरीच्या गाण्याला जायची बोंब करून ठेवली माझी. I'm
आईला गोसावी तो गोसावी बोमलायला तमाशाला येतोस या आईला आम्हाला का तरास ए नाम्या तू ओळखू नाही का मला मी तुकाराम तू क्या आईला या डिरेसात आणि या पटक्यात मी ओळखलास नाही तुला या आईला यो डिरेस घालून का फिरतोयस बायकोला टांग मारण्यासाठी असलंच काहीतरी करावं लागतंय पण निवृत्ती कुठे गेलं त्याचं काय झालं आम्ही दोघं आम्ही संघ संघ जिथं आलो ती त्या हिरव्या पासळ्यातली नव्हती का तिला बघितली आणि मला म्हणला तू बस इथंच मी तिच्या मावशीकडे जरा गुळ काढायला जातो हे बरोबर त्याला राम राम सुंदरी देवी देवी यो कोणाला बोला या बया तुम्ही कोण तुझा आणि देवाचा भगत बळकवाय मला अगं मी तुकाराम महाराज बस झालं तुझं नाटक त्या दिवशी तुझ्या बायकोने माझं कंबरडं मोडलं तेव्हा शेपूट घालून पळालास आता कशाला आलं कांजून काय कित्येक वेळेला परिस्थिती ओळखून मागावं लागते ते काय बी सांगू नकोस मला नाही ते लुगडा आणि थाळ्या घेऊन यायचं आणि मगच बोलायचं बरं म्हणजे इकडनं थाप आणि तिकडनं लाफा मिर्दिंग मिर्दिंग म्हणतात तो झालाय आमचा चल चालाय आलाय घरी जायची देखील सोय नाही आज मरत भामा ए भामा माहित आहे वय कोण दुर्पदा तू सकाळी सकाळी आली वय अगं काल रात्रीला माझं कारभारी शेजारच्या धरमसळ भाकरी द्यायला म्हणून गेलं ते अजून घरला आलंच नाही अगं रात्री धरणं मी अशी काळजीच आहे बघ म्हटलं नेवरती भाऊजीच्या घरी गेलं असत्या हालत का गईत नाही बा अगं बस तरी वाईस बस माझं बी धनी रातभर आलं नाहीत बघ हा होय म्हणजे दोघं बी कुठं गेलं नसत्या आमच्या धन्याला कुणी विचारायचं बाई दुर्पदा रखमाला विचारलंस का ग तू माझ्या ध्यानातच आलं नाही थांब मी रखमाला जाऊन विचार ना ग बस आल्यासारखी वाईस घोटभर चहा तरी घेऊन तुझे चहा तर राहू दे बस तरी बा आ किती वेळ लागतो चहा द्यायला हे बघ तुला तू बस कोण आले मी येते बघ गोसावी अरे गोसावड्या सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत चल चालतो इथनं वहिनी नीट बघून घेवा मी गोसावी नाही आहे काय मी तुकाराम आहे भाऊजी हे आणि कसलं सॉन्ग काढले या म्हणायचं अहो तुम्ही रातभर घरी नव्हता सा तुमची बायको काळजीत आहे भाऊजी आणि माझं धनी तेच सांगायला आलोय नेवृत्रीला यायला टाइम लागल काय काळजी करू नका पर तुम्ही गेला होता कुठं कोण मी हा मी हा ए सगनवाडीला गेलो होतो बुचडे महाराजांचं भजन होत मग बायकोला सांगून नाही जायचं बुचडे महाराजांचं हा माझ्या आमची बायको काय सरळ आहे काय तुमच्यासारखी मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेल हडळ डाकीन आणि चेटकीन या समद्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आली असं बायको बद्दल बोलू नये भाऊजी आपण काय खरं बोलायला काय डरतो काय आणि ती मोहरा आली म्हणजे आली काय आली म्हणजे म्हणजे पुढची गोष्ट आहे ही कुठली आता येते ती गेली असेल म्हशीच्या माग खरं सांगतो तुम्हाला वहिनी अहो दुर्पते सारखी पिसवे वाणी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं काम नाही बायकोचं लई कौतिक करतय आज
ते तुम्हाला कळायचं नाही वहिनी. तू काय खेळताय दापखिळी बसली का काय? पण मामा माझी चुकी झाली, मी सांगून तुम्ही कोणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलायचा? कुत्र्याचा कोल्याचा का लांडग्याचा? चला वहिनी, नवरात्रीला माझा शेवटचा राम राम सांगा. मला जगलो वाचलो की तुला पुन्हा भेटेन. चला मरताय कशाना? भाऊजींचं काही खरं नाही आज. साहेबराव इथं बसून काय अंडी घालतोय काय? राम राम साहेबराव. राम राम साहेबराव. राम राम. लय काळजी दिसतय. काय अडचणी बिचणीच आहे काय? आपली अडचण म्हणजे पैसे, दुसरं काय? आता तुमच्यासारख्या पुढाऱ्याला पैशाची अडचण, मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? बाबा पोल्ट्रीसाठी बँकेने दिले लोन, त्यातून मी काय आणल्या कोंबड्या. माझ्या अडचणीत ते सगळं विकून टाकलं. बँकेचं आलंय पत्र, प्रगती बघण्यासाठी पोल्ट्रीचे अधिकारी येणार. आता कोंबड्याच नाही तर प्रगती कुठली दाखव याची? परसंगलाही बाग काय, त्यांना कोंबड्या दाखवलेच पाहिजे. अरे नुसता पोल्ट्री फार्म दाखवलं तर नाही. अरे भाऊ निदान त्यांना दाखवण्यास पुरत काहीतरी कोंबड्या आपल्याकडे पाहिजे ना. आयडिया साहेबराव, माझ्या सासऱ्याची पोल्ट्री आहे, तिथनं काही कोंबड्या आणतो चोरून मी, त्या ठेवूया पोल्ट्रीत. साहेब एकदा बघून गेला तिथे आपण परत नेऊन टाकू. आता लोक तुम्ही पुढारी बनायला आहे. अशी आयडिया सुचल्या पाहिजे लोकशाहीची प्रगती. हा मानमोडी जोरक म्हणजे भयंकरच दिसतो. काय तडफडत आहे त्या पोटच्या पोरासारखी जपणूक केली? काय दशा झाली बघा. आता आहे थोडे शिल्ले, पण त्यांचं कधी वाटवून ते सांगते. एवढी मध्ये तुम्ही केली सगळं पाणी फिरलं. असे हे अपघात व्हायचेच हो, पण तुम्ही काही काळजी करू नका. बँकेकडून मी तुम्हाला नवीन कर्ज मंजूर करून देतो. तुमच्या सारखे अधिकारी पाठीशी असल्यावर मी 2 महिन्यात नवी शेड उभी करेन. काय चिंता नाही. रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त केला, घेऊन जायचं. चला पोरा दुःखी होऊ नका. चला चल. काय करताय? पाणी मागितलं होतं ना? इसरलो जो मी आज. दादासा दादासा काय झालं? वाईस घोळ झालाय पोल्ट्रीत. म्हणजे काय सांगतोस? काय 4 दिवसामग पोल्ट्रीतनं 50 कोंबड्या चोरल्या गेल्या होत्या. कशा गेल्या? कोणी नेल्या? आणि तू आज सांगतोस? पाचकन जाणत नाही आलं. 400 पक्षी आहेत. परवा सहज मोजलं तर 50 कोंबड्या गायब. मग त्यातल्या 25 परत आल्यात खरं? म्हणजे 25 कोंबड्या चोरीला गेल्या? अरे 25 कोंबड्या म्हणजे 200-300 रुपयाचं नुकसान झालं की? सहज झालं की काय रे? कुणी बाहेरची माणसं आली होती पोल्ट्रीत? नाही बा, परत 4 दिवसामग आपलं नामजरा मात्र आलतो पोल्ट्रीवर. लई उशीर पत्र बसलं होतं. नीट लक्ष ठेवून असा काम करता की काय करता? वाढ जाईल असं नाही तर चोर पकडायच पाहिजे. पाहिजे. मी जातो पोल्ट्रीवर. काय नामदेवराव, अगदी बाजीराव म्हणून आलायस. नवीन कापड शिवली वाटते. वय मामा साहेब कशी काय आहेत? जा काय कवा शिवली? त्याला काय यळ लागतोय? काल शिंप्याकडे नेऊन दिली, आज तयारी बी करून दिली त्यानं. रखबा तू दिलेस वाटत पैसे? नाही बा, मी कसं? मग कुठनं आणलो पैसे? हेच आपल्या नेहमीप्रमाणे एकाच्या म्हशी दुसऱ्याला इकल्या, मधलं कमिशन आपलं. हरामखोरी करू नका. पोल्ट्रीतला 25 कोंबड्या चोरून तुम्ही इकल्या का नाही? कोंबड्या? पोल्ट्री म्हणजे? मग तुमच्या आईची शपथ आहे, बायकोची आण आहे. खरं बोला. यायले म्हणजे एकदम दोघींना मारल्या गत होत आहे. खरं सांगायचं म्हणजे? खोट बोला तर खेटराला मारीन. अरे एकदम अंगाव काय येत आहे? तुम्ही नाही दिले पैसे म्हणून इकल्या. माझ्या कोंबड्या इकल्यात? मग लाज नाही वाटत? घुस बनून सासऱ्याचं घर खायला निघालात काय? तुम्ही असं करा. अग माझं ऐकून तर घे रखमा. नाही ते ऐकायचं नाही, मी बी ऐकायचो नाही. आत्ताच्या आता घराबाहेर निघायचं. घराबाहेर जायचं म्हणजे एकदम घराबाहेर जायचं? नवरा बायकोला टाकतो तसं आम्ही तुम्हाला टाकलंय असं समजायचं आणि चालायला लागायचं. आणि पण मी फक्त तिच्याशी लगीन केलंय. कसा चालायला लागायचं भाई? चालायला लागायचं. तुम्हाला बनवू का गाय? खूप स्वस्त आहे. आम्ही दादा माझा तर विचार करा. मी पाया पडते तुमच्या. त्यांच्या वतीने माफी मागते, पण असं करू नका नाना. तर नाही सर उच्चास घर जाऊ म्हणून खूप डोक्यावर चढलाय. पण नामदेवराव
अजून उभं कशाला राहिला सा निघा बाहेर हा चाललो तुमच्या लेकी करता म्हणून थांबलो होतो त्याचं कोण मरणार आहे इथं सासऱ्याने घराबर काढलं होय तुला बायकून तर नाही ना काढला तर काय झालं काय म्हणतो मी काय व्हायचं काय ते खवी थिरडा आमचं सासरा कोंबड्या ऐकल्याहून बाहेर काढला एवढ्यासाठी म्हाताऱ्याने तुला घराबर काढलं होय बघा बघा आम्ही रागवायचं कशाला गड्या बायकोचा तर जीव आहे ना तुझ मी एक काम कर मागल्या भिंतीन उडी मारून घरामध्ये शिर सासऱ्याला चुकून घरात राहायचं म्हणजे जावायला घराबाहेर काढला म्हणून सासऱ्याला समाधान नवरा माझा राहतो म्हणून बायकोला समाधान बरे असं किती दिवस चालायचं राहत गड्या पुढचं मी बघतो
दादा साहेब राम राम साहेब राम अरे या 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 आज गरीबाकडे कसं येणं केलं मला गरीब म्हणायचं म्हणजे त्यात लोकसेवा तिकडे जावं लागते काही विशेष आता विशेष नाही रखमा ए रखमा जी अच्छा साहेबराव असणी बसा खरे बसा अपुरच्या आणि लिटक्यात त्याचं काही विशेष नाही म्हणा दादा साहेब आलो तू जावाई बद्दल बोलायला काव काढू नका त्याच लई सावरून घेतला पण हरामी तर हरामीच निस्तावून गेपडा करतय तमाशा जाते बायकांना चिवतय आले कानावाले कसे झाले तरी आपला जावई अवघड जास्त दुखून म्हणायचं दुसरं काय म्हणून त्याला घराबाहेर काढले म्या बरे झाले चार दिवस झाले लई शिक्षा झाली सकाळी आलतो माझ्याकडे आवरडलं काय बेकलं काय फार तोंड उतरून गेलेल पश्चाताप झालाय त्याला आता मला म्हणलं मला म्हणलं दादासाहेबांना मी लई त्रास दिलाय मला तरी सुख वाटते का पोरीला दुःखात ठेवाय तेच म्हणतो मी बायको पासून तोडलाय भलत्या जागी शान खाईल दुसरं काय तुम्ही म्हणतात हरकत नाही पण पुण्यांदा हरामखोरी चालू देणार नाही मी कुठायचो नाही बाहेरच बाहेर मी आणतो चला बाहेरच दादासाहेब खरंच चांगले गेला देव माणूस बघा तुम्ही रखमा हे पोरी आले घरात घेतो मी त्याला पर बजावून सांगा आज त्याला एक डाव माफ केल्या म्हणावं मोर्चाला खपवून घेणार नाही आणि बघ काहीतरी पोटा पाण्याचा उद्योग धंदा कर म्हणावं होय सांगते मात्र लय खडूस आता तुम्ही जरा नीट नाटक करा नांदा जरा जेव्हा सारखी माणसं मिळत कसं वागावं कसं काय कळत आहे तुम्हाला सासरेबांची पाय धर चल आता तरी नीट वागणार नव्हतं त्याचा बाप वागेल आता पुन्हा माझ्याकडे तक्रार तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही सांगून ठेवता तुम्ही तो का चला रखमा नाम देवाला बिचार दे चला चला गॅस साहेबराव कस होणार या पोराच काय होणार एखाद्या कुत्र माणसं झाले की सरळ होते माणूस काय होणार काय कर मी गेले तवा धरणं जे झोपला हाय ते तसंच हाय कुठं म्हणते रात्री झोपतानी दिसावी झोपताय काय बिघडलं तुझं म्हणून तर पोरबा काय होत नाही अरे ओ झोपणाराचं नशिबी झोपता म्हणते काय करू अव मी बाजारला गेले होते नवा तर लई लोक बोलत होते काय बोलत होते ते हे तुमचं पंचायतीचा निवडणुका म्हणे व्हायचे तर लवकर माहिती आहे मला तरी मी झोपून राहते तुम्ही अव तुमची लोकशाही आली नवा टाइम टाइम किती बी असू दे पर आज सांगून ठेवते या निवडणुकीत मला चार लुगडी चार चोळ्या दोन पाण्याचा गडू पाहिजे नसू दे तरी बी या निवडणुकीत आपल्या जिन्साची यादी अधुगर देऊन ठेवा कळलं सामान घेऊन आत्या काय निवृत्ती ना आता वेगळा झालाय आता मजा येते का नाही स्वतंत्र झाल्यामुळे अगदी मनापरमानं जागता येते निवृत्ती नाता लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे हेच तुम्ही चार वेळा सांगितलं ग्राम पंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेव आम्ही तुला सरपंच करणार आहे बोल एकदम सरपंच डायरेक्ट तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या निवडून आणायचं काम आमचं आम्ही तुझ्या पाठीमागे बोल अरे ज्याच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठल्या कुठं ती ठीक आहे हो पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा अरे गाडवा आता तुझा तू मुक्तार आहे का नाही वेगळा झालाय की नाही घर आहे जमीन आहे थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी कर्ज मग नाही नाही आईला कळलं म्हणजे मग ए तुझ्या आईला आता काय लहान आहे का काय आईला घाबराय तुझी आई गेले पंढरपूर कळणार पण नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे काय म्हणतो आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही सरपंच तर सरपंच भांडण्याची वेळ झाली बाटली घेऊन या चला ए वाडवे कोण अरे तुला नाही शंकर ले शंकर वाडवे पाणी घेऊ नये अरे उमेदवारी जाहीर झाली आनंद साजरा करायला नको का गाडवा यशवंता आई आली पाया पडतो
इकडे तू बस बघू आजी बस 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 यशवंता निवृत्ती कुठे आहे असली इथं मगाशीच बघितला होता निवृत्ती तुझी वारी कशी काय झाली चांगली नाही वय भामा ए भामा आव आई आल्या वाटतं आता बघितली की मी कवा आला साई औक्षण कशी आहे साई असू दे बरी आहे पर काय रे निवृत्ती काय मी ऐकलं ते खरं आहे का काय ते तू पंचायतीच्या निवडणुकीला उभा आहेस म्हणून वय का तू उभा राहू नकोस मी उभा राहणार आहे अरे आपण शेतकरी माणसं काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं काम ते सगळं मला कळते अरे निवडणूक आपलं काम कशा पाहिजे निवडणुकीला उभं राहायचं राही मला नव्या जगाबरोबर राहायचंय मला पुढारी व्हायचंय मला लोकसेवा करायची मग आपण धान्य पिकवतो ती लोकसेवा नव्हा तुला कळायचं नाही आई अगं लोकशाहीत पुढे यायचं झालं तर निवडणुकीला उभं राहायला पाहिजे निवडून यायला पाहिजे आणि मी सांगते ते ऐक अरे गावचं असं कोणतं काम केलंयस म्हणून लोक तुला निवडून देतील शेतावर बाया नाचेलच म्हणून का दारू पितेस म्हणून लय बडबडली साई आता माझ्याबद्दल काय येडं वाकड बोललेलं ऐकून घेणार नाही मी असं वय मग राह उभा मी घराघरात जाऊन सांगते की ह्याला मतच देऊ नका का म्हणून हो मंडळी उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे जागा आहेत 15 आपल्याला उभं करायचे 13 दोन चार जरी इकडे तिकडे झाली तरी आपलं पॅनल विजयी होणार सरपंचचं मी सांगून टाका लागेल या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे वा मी आपल्या गावचे तळमळीचे कळकळीचे चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली साहेबांची कृपा आहे निवृत्ती निवडणुकीला उभा राहणार म्हटल्यावर मी चौकशी केली हे मुडद पैसे खाऊन निवडून येतात ते गावाची सुधारणा करायला नव पैसे खायला तरी मी ह्यातनी मात समजावून सांगितलं म्हटलं असल्या घरात अजिबात पडू नका पण अजिबात ऐकलं नाहीत माझं म्हणून म्हणते आपण बायानेच आता काहीतरी करायला पाहिजे पण आपण आणि काय करणार काय करणार अगं ह्या मुर्द्याने दाखवलं पाहिजे की गावचं भलं बायकाच करत्याल वय पर म्या म्हणते कसं दाखवून द्यायचं अगं मी चार मोठ्या लोकांशी बोलले त्यांनी सांगितले काय बायकांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे आई समज खरं पण त्यासाठी बायका कुठून आणायचा त्यासाठी तर उतरायचं पर पैसे न खरच करता निवडणूक लढवायची लावतोय राम राम साहेब राम या 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 बस 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 काय दारू आहे काय चांगली लागते काय काही घेणार काय आता देणार आहे आज पुढे असल्यावर घेणार आहे आज माग राहतो थोडा शंकर जी साहेब दोन गला सर चल लवकर 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 इंग्रजी आहे साधं काम आहे काय साहेबांचं जी साहेब चल अरे गड मी जरा अडचणीत पैशाचे त्याच्यात काय आपला निवृत्ती निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे अरे एवढ्या लवकर आत मारणं बरं दिसणार नाही उलट आपणच त्यासाठी 4 पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे असं नाही लोकशाहीची काही पथ्य असतात मग कसं करायचं हा कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं मनाला मग सांगतो तुम्ही निस्ता सांगा आम्ही कामगिरी पार पाडून दाखवतो काय आपल्या गावाला सरकारने एक वळू दिलाय तुम्ही दोघांनी ते वळू धरायचा धरला लांब स्वडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा इकला अर्जी आहे ना अरे इकायचा लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे नाही तुमची आयडिया लाय जकास आहे पण कुणाला कळत रुकास बोंबावून होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील गुपचूप करायचं गुपचूप करायचं वळू विकला 4-5 हजार रुपये सहज मिळतील 5-5 रुपये तुमचं कमिशन धरा
तुम्ही द्या आणि मग मग कामगिरी पार पाडलीच म्हणून सांगता. अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही निस्त बघा. गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता. मुद्द्याच विसरत नाही. आता नाही हे म्हणले या गाव हुंदडून आलात. हुंदडायचं काय? अग ती पवाराची चंद्री भुसकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून. मग त्यात बिघडलं कुठं? बिघडलं काय नाही, पण कोणची बाई आतापर्यंत निवडणुकीला उभी राहिली आहे काय? म्हणून तुमच्या पोटात दुखतंय बाई? पोटात दुखणं जायचं काय? पण बाईनी चूल सोडून भलत्या भानगडीत पडावत कशाला? गाईचं काम दूध देण्याचं, नांगर ओढण्याचं नाही. म्हणजे निवडणुकीचं काम बाईलाच असतं म्हणा की. तू आपला कुठलाही नाका उगाच कुठेही नेऊन घालते. बायकांचं काम रडायचं लढायचं नव. ते समजू जुनं झालं. आता बायका लढत्यात बी आणि रडवत्यात बी. तुमच्या सारख्या बिन कामाच्या नवऱ्यास चला फुकटचं गिळायला. मी पंचायत ऑफिस मध्ये नक्की नक्की. हो राम 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 राम. या 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 काम फत्ते काय म्हणता काय? एकदम फर्स्ट क्लास. हे रे माझ्या वागराव. वळू 5000 रुपयाला ऐकला. 5000 पैसा नगद. मा दोघांचा मला फार अभिमान वाटतो. तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण मी तुम्हा दोघांकडे बोलतो. त्या भानगडवर काय नाही ते आमचं कमिशन. कमिशन द्या द्या कमिशन एवढ्याला ऐकला. 5000 रुपये. 5000 तुझे पैसे घ्यायची. माणूस शब्दाला म्हणजे एकदम. यांचं एक मला आवडते. हे घ्या 700 रुपये. 700 आणि बाकीचं सांग. सकाळ भडवीच्या माझ्याकडे काय गोमूत्र पीत होतं का बाई? तुम्ही सगळे कापून घेतले सांगून ठेवतो. आधी सांगितलं सुद्धा प्यालो नसतो. चला चला महत्वाची काम आहेत. चला तरी तुला मी बोलतो होतो. फुकट घुसू नको. फुकट ठोकली. मग कुठं गेला होता? दादाने झाडा विचारलं. मी थाप मारली की कामाला गेलेत म्हणून. चांगलं केलं. आणि आता तुम्ही मला थाप मारा. आपल्या गावात तो सरकारी वळून होता का फिरत? त्याच काय? त्याचंच तर आहे. त्याला मी आणि तुक्यानं तिकडं लांब मसवडला नेऊन विकला. साहेबरावचा त्याचा काय संबंध? साहेबरावांचा तर संबंध आहे. कसा? तेनासनी निवडणुकीसाठी पैशाची नड होती म्हणून वळू इकला 5000 रुपयाला. 500 रुपये मला आणि 500 रुपये त्या तुक्याला दिलं. म्हणजे वळू गावाचा. पण मी म्हणते तुम्ही नाही तर धंदा कशाला करता? आता ह्याला काय काम धंदा म्हणत नाही? वळूच्या गळ्या शपथ सांगतोय समद खरा आहे. पर मला तुझ्या गळ्यात हात घालू दे की. काय झालं? तेव्हा तसाच आहे की. असू दे की. निवृत्तीनाथा तू निवडून आलास. तू निवडून काय बाळाव? काय काय आणलं? हे 200 लुगडी आणि 300 साड्या. 1000 बांगड्या बुगड्या आणि ही सगळी भांडी कुंडी आणि 1200 फेट आणि 300 800 सदऱ्याची कापड. आणखी काय आणावं लागेल का? धोत्र वगैरे? अरे तुझे अरे काय म्हणत आपण डायरेक्ट पैसे देऊनच घेणार. काय ते काम जोखमीत मी स्वतः करणार. बरोबर. पैसे आणले का? नाही राहू दे. राहू दे. तुझी आठवण दे. हो मग ते नवीन निवडणुकीचे पोस्टर दाखवून आणि टाका. आपल्याला निशाणी नाही वाईट मिळाले. वस्त्रा. अरे वस्त्र तो वस्त्रा. गावातले घाण आणि अज्ञान बाधण्यासाठी आम्ही आमच्या हातात त्यांच्या म्हशीला बाधण्यासाठी आमचा वस्तारा. निशाणी महत्वाची नाही. काय आपण कोणता अर्थ लावतो ते म्हणतो. पाठवतो पाठवतो पाठवतो. अच्छा 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 अच्छा. बोला मेंबर. आम्ही कसलं मेंबर? आम्ही नुसतं कार्य करायचं आणि मल्ला खायचा साहेबरावच्या माणसांनी.
आम्ही विरोध पार्टीची माणसं पण तुम्ही कार्य करताय ना मग म्हणून तर पुन्हा उभा राहिलोय आणि कोण कोण राहिले पैसे देत सुतार सुतार त्यो तो कसला पैसे देतो देणार देणार दिल त्यो देणार पैसा काढ मी सांगतो काश्या गुरु इकडे कशाला आला साहेबराव पैसे मागायला तर नाही ना आला साहेबराव त्याच्या आधी आपण काढलं पाहिजे चला कायदा मर्यादा फेरा इकडेच आला आता सुटका नाही आता आम्ही निघतो शंकराला एक टांग दे साहेब या 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 साहेबराव या 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 बोला काय आपली सेवा करू तू काय आमची सेवा करणार बाबा आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलोय आपल्या निवृत्तीनाथ निवडणुकीला लोकशाहीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवृत्तीला निवडून दिला पाहिजे तुम्ही सांगितलं आम्ही निवृत्तीलाच मत देणार अरे मत देशील बाबा पण लोकशाहीचा रथ आहे त्याचं एक ताक असते मताच आणि दुसरं ताक असते पैशाच त्या दुसऱ्या ताकाला वंगण घाला म्हणून सांगाय आलोय काय साहेब नामदेवा याच्या नावावर किती आकडा टाकलाय आपण त्याचा लय आहे पण तुम्ही 500 रुपये द्या 500 रुपये लय होत साहेब माझ्या निवडून झापायचं नाही गोड्या केलं तर काळा बाजार साखरेचा साठ पकडला होता तेव्हा त्याला पुढे मी तुला सोडवलं तेव्हा 2000 रुपये दिले त्यावेळेची गोष्ट वेगळी होती मग बायलीच्या लोकशाहीसाठी तुला 500 रुपये जड झालं मग साहेबरावांनी 700 आकडा टाकला होता आम्हीच 500 रुपये केले काय मग काट पैसे काढतो माझ्याजवळ आता इतके नाही उद्या दे पण एकदम ठरलं म्हणजे ठरलं बदल नाही तर लोकशाही दुकान जाऊ दे बोंबल तुझा चला रे शंकरराव गाळात गेला साहेबराव नमस्कार गावाच्या वळूची तपासणी करण्यासाठी 2 दिवसांनी गुरांचा डॉक्टर येतोय गावा म्हणजे आईला तेव्हा त्याची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगाव दिलंय सरपंचांनी तुम्हाला मी बघतो डॉक्टर वय नमस्कार साहेबराव आता काय करायचं आता टाइम आहे त्या डॉक्टरला वळू तपासायला आणि ते सुद्धा निवडणुकीच्या घाईत म्हणजे घाईत घाईन मात्याला नाणं म्हणतात त्या आता काय करायचं ते सांगा तुम्ही चिंता करू नका लोकशाही आपल्या पाठीची 2 दिवसाचा टाइम आहे जय बजरंग बली जय बजरंग बली मारुती राया पावरे बाबा बरं झालं भेटला असते अरे एवढा घायला का आला काय तुझी बायको बाळंत व्हायला घातली का नाही बोवा त्यातलं काय नाही मग अरे तुझी बायको इलेक्शनला उभी राहते म्हणून मला काय सांगून उभं राहत नाही ती अरे आपण कशाला पाठवून आपण नाही अहो माझ्या बायकोनीच सांगितलं मला तसं बघितलं का लेका म्हणजे आता आपल्या बुडाखाली सुरुंग लावल्या का झालं का नाही अरे पण मी अरे गाडवणं घाबरता कशा चुकीची बायको अडाणी कुणीतरी भरलं घातलं इलेक्शन काय म्हणतं काय तिला काय करणार बायकोला आवड मी साहेब एवढं दवा तर विरुद्ध पार्टीच्या बाजूने उभी राहणार आहे माझी बायको म्हणायची का वैरीण म्हणायची तरी मी तिला सांगितलं होतं की निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे म्हशी चारणं इतकं सोपं नाही पण माझं ऐकत नाही ऐकत नाही बघले का आता चुलीपासून येऊन पोचली का नाही लोकशाही चुली गेली पोचली कुठे घाबरू नका लोकशाहीमध्ये अफवा पोचत ना गुन्हा लक्षात ठेवा पदा मी पुन्हांदा सांगतो निवडणूक लढवणं हे बायकांचं काम नाही उंदरानं बिळात राहावं आणि बोक्याने मोकळ्यावर फिरावं उंदीर बी कवा कवा भारी ठरतो ना बघ मी उभी राहिली आहे ना बघूया काय होतंय काय होणार आहे तू पडणार आहे एक गोष्ट ध्यानात ठेव जग काय म्हणते काय काय म्हणते पुरुष धंद्यात उभा राहिला आणि बाई संसारात पडली पडणं हा बाईचा स्वभाव आहे असं मग बघूया काय होतंय ते अव म्हस ही माझी खून आहे आणि माझी म्हस मला कवा दगा द्यायची नाही पण मी म्हशीला मत देणारच नाही झाडाचं एक पान तुटल्यानं झाड पडत नाही तुमचं मत गेलं कुठे मी मारुतीला नारळ पण फोडलाय तू पडावीस म्हणून हा पण मारुती बायकांच्या वाटेला जात नाही माहितीये ना वा मी निवडणुकीत जिंकली की तुम्हीच माझ्या मागणं या आणि म्हणाल वय वय मी म्हणाल काय अग अग म्हशी तू मला कुठे नेशी अग अग म्हशी तू मला कुठे नेशी अशा लपड्यात उडी का तू घेतली रीत झाली काही रीत झाली 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 Ah
आता पहिलं काम म्हणजे वळूची तपासणी करणं. अहो म्हणजे काय डॉक्टर, अहो तेवढ्यासाठी तर तुम्ही आलाय सा. चला मग वळूकडे वळू. काय झालं? नाही माझे काय कळ बोला ना. वळूची तपासणी करायची. तो वळूला शोधायचं कुठं? माहित आहे. अहो काय वळू ठेवला असेल तिथं. अरे पण काय झालं? काय झालं सांगा पाटील, तुम्ही समजून सांगा. अहो डॉक्टर साहेब, वळू काय एका जागी बांधून राहतो सबन दिवसभर गाय रानामध्ये चरत असतो. मग काय करावा म्हणता? तुम्ही आज निवांत आराम करा. आज मस्त पैकी कोंबडी कापूया जेवाया. तीर्थ घ्यायची सवय सध्या त्याचाही बंदोबस्त करू. नाही आपल्याला काय वांधा नाही, नाच गाणं नाही, तुमच्या चेहऱ्यावरून तसं वाटतं म्हणून म्हणतो. छे छे छे, आज दमलोय फार. मग आज नुसतंच लांबडवा. मग असं करू, उद्या सकाळी आमची कार्यकर्ते मंडळी आहे, होय, वळूचा शोध घेतील, तपासणीसाठी तुमच्याकडून.
वळूची तपासणी उद्याच करू की? बर बर पाटील साहेब दमले रेस्ट हाऊस. राम राम डॉक्टर साहब. राम 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 राम. तो फार वेळ झालाय, मला ह्या वळूची तपासणी करून पुढच्या गावाला जायचंय. आलो का साहेबराव? अरे आलो बघा. नमस्कार नमस्कार डॉक्टर. वाट बघ यार काही एकदम छान ठीक मी उतरलो का? बरं साहेबराव तुम्ही आता आलाय साथ, मी बघतो वळू. बर ये तर कार्यकर्ते म्हणजे वळले दोन असं म्हणतो. बस बर बर बस इकडे बस बस. काय झालं काय म्हणायचं? शिद्ध पडली ती दोघी. काय सांगायचं साहेबराव? आजची सगळ्याची अवस्था सगळ्याची अवस्था हीच झाली. बरोबर काय खाण्या बिण्याचं काय आलं काय म्हणा? अरे नाम्यात तू काय दोघांना वळू धरायला गेलं. हा त्याच एवढी घाण वास मारत होती एक पाऊल भी मोरे टाकवत. साहेबराव हे नाम्यान तू क्या दोघ जण म्हणाले तुम्ही इथंच थांबा, आम्ही आज जाऊन बघून येतो. आणि परत आले ते वक्कतच आले. कशानू कशाला? आपल्या गावचा वळून मळून पडला बाबा. आणि कुजून कुजून इतकी घाण येत होती. काय कुजला होता म्हणजे मेला असला पाहिजे. हो बरोबर थांबता येत नव्हतं. आम्ही म्हणून त्यातनं बाहेर आलो. साहेबराव आम्ही चा करून सूट घालून कुजला येते अर्थी वळू मरून चार पाच दिवस तरी झाले असतील बघा. आता आम्हाला काय माहित, मला असं वाटतं तुम्ही स्वतः बघा आणि खात्री करून घ्या. मी कसली खात्री करून घेऊ? आता मेलेल्या वळूला बघून मी काय करू? आता तुमचे एवढे साक्षीदार असताना आणखी परत मी तिथे जाऊन मला ओळखायची काय गरज? ते तुमचं तुम्ही बघून घ्या, वळू दाखवायची जबाबदारी आमची. हो अहो साहेबराव तुमचा शब्द आम्ही कसा खोटा मानायचा? आमच्या गाय रानात इखरी जनावरं फारत एखादं चावला असं दुसरं काय? साहेबराव तुम्ही म्हणता तेच खरं असणार बघा. रिपोर्ट लवकर तयार करून मला निघायला हवं. चला अगदी अगदी आंघोळ झाली म्हणायची राव. चला गावकरी बंधूनो आणि भगिनीनो सगळ्या माय बहिणी विरुद्ध पार्टीच्या सभेला गेले. इथे नुसतीच बापी मंडळी आहेत. बघा लोकशाही ही आपली आई आहे. बाप कोण? ज्यांना कुणाला या सभेमध्ये शांतपणे ऐकून घ्यायचं नसेल त्यांनी चालतो. आमच्या प्रगती संघटना या पक्षामध्ये कुणीही बाई नाहीये. आमचा मर्दाचा पक्ष आहे आणि आपला गाव बी मर्दाच आहे. तवा तुम्ही जर खरे खुरे मर्दा असाल तर ना मर्दा वाणी माझ्या पोराला म्हणजे निवृत्तीला आणि त्याच्या पार्टीच्या मेंबर्सनी मत देऊ नकासा. आज पासून इकास संघटना पोटच्या पोरा परमाने गावचा सांभाळ करी. धृपदबाई खाली बसा खाली बसा. माझं भाषण संपलं नाही. अहो एकेकाने करत असते भाषण. हा तर मी काय म्हणत होते, घरात आणि शेतात राबणारी माणसं आमच्या संघटनेत आहे. तेव्हा आमच्या म्हशीला मत द्या. म्हशीला मत देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? शान मिळणार आहे. काय बोला पण आमचा वस्त्रा म्हशीला भादणार आहे. क्यों स्वस्त्रा त्यांची हजामत भी करील? तेव्हा आम्हाला म्हशीला आलं की तेव्हा म्हशी मोर फुली करा. इथवर मजल गेली कारभार्यांची. आता दावते तिंगा माझ्या पेशंटांनो. आईला सगळ्यांना एकदम आजारी पाडलं. माझ्या बंधू भगिनीनो माझ्या बंधू भगिनीनो गेली कित्येक वर्ष मी निवडणुकीत पडत होतो. नामदेवराव निवृत्ती बुवा आणि पद्मश्री तुकाराम
सर्वश्री म्हणायचं असेल. येडाय काय झालं काय? हा तुम्ही नाही चालू दे. नाही नाही चालू दे चालू. यांच्या अपार कष्टामुळे या वर्षी नगरपालिकेत मी निवडून आलो. सांगायचा मुद्दा म्हणजे आमच्या वस्त्राची धार ही लोकशाहीची धार आहे. ही बघा प्रगती संघटनेची लबाडी. दुर्पद दुर्पद भांडी ही बघ. मतदारांनी वाटण्यासाठी त्यांनी आणलेली ही भांडी. या साड्या या साड्या त्या आम्ही पळिवल्या आणि निवडणुकीनंतर गरीब असते वाट आला. अरे बांगडे भरा तुम्ही बांगड्या. बांगड्या काय भरा? बांगड्या आणि चोळ्या दोन्ही बायकोनी पळिवल्या. तुम्ही दोघही नालायक. लुगडी आणि भांडी लपवली होती जी पण पळवली. अरे गोकुळातल्या गवळणी आणि परिस्थिती केली बायकांनी तुमची. तुमच्या साड्यां चोळ्या पळवल्या. अरे आता मतदारांना काय द्यायचं? निवृत्तीला काय सांगू? मला वाटलं तुम्ही छान आहात. तुम्ही दोघही वळू आहेत वळू. हाच तो गावचा वळू. हा मेला असा गुराच्या डॉक्टरने रिपोर्ट केला. माझ्या नवऱ्यानं आणि नामदेव सातपुत्यानं त्या डॉक्टरला फशिवलं. थांब दुर्पदे. खरं म्हणजे हे वळू त्याने मसवडला आणि इकला होता. मरते बरोबर आहे. तर अशा पार्टीतल्या माणसाला मत देऊन तुम्ही आपलं मत फुकट घालवू नका. बरोबर आहे बरोबर आहे. नक्की साहेब सवा असले अट्टल चोरासनी आवळू आपल्या अंगावर येणार. तुमचे बोलते बायकाला बघत तुम्ही तिच्या वाणा त्या वळू ना जात असेल. आता असंच मोरा जाऊ यार. चलो सावित्रीबाई मारिया. अहो सावित्रीबाई आमच्या त्या दुर्पदाबाई आहेत ना. तू ते म्या बोलते ना तू थांब. आपली दुर्पदा निवडणुकीला उभी आहे. तिलाच मत द्यायचं. आणि तिची खून म्हास आहे. दुला ठेवायचं. हा हा तो वस्त्रवाल्याशी मत द्यायची नाही. काहीतरी सांग. पाटलींबाई मी काय म्हणत होते. आमचं हिनी आहे की नाही निवृत्ती पाटील त्यासाठी तुम्ही आणि म्हशीच्या चित्रावर शिक्का मारा. गड्यामध्ये सांगायचं म्हणजे झालं. मालतूबाई गुळवणी शिक्का नीट मारा. बाई चंदू विटेकर चित्रा नीट मारा. पांडुरंग शेवाळे बघा बघा आहे का नाही. हा कोणी चालू आहे? तुम्ही दर 10 मिनिटांनी फोन करत चला. हा निवृत्तीनाथ धीर सोडायचा नाही. अजून निकाल हाती यायचे. त्याचे 5 लोक निवडून आले. अर्पण आपले बी 5 निवडून आले. येळ गेलेली नाही. पारड कवा बी फिरू शकते. आता 5च्या वरती त्यांचे निवडून नाही येणार. तुझ्या बायकोचं काय झालं? बायकोचं काय घेऊन बसलाय? अरे अशा म्हशी जर निवडून यायला लागल्या तर लोकशाहीचं वाटोळ होऊन जाईल. मी आता राहिलेले निकाल तुम्हाला वाचून दाखवतो. महिपत सखाराम बोखरे 5,700 मतं जास्त मिळून निवडून आले. तिकडे या साहेब रे. तू सांगा महिपती बोखरे 350 मतांनी निवडून आला म्हणून. हा साहेब निवडून आला. यशवंत हरी कोकाटे 5,800 मतं जास्त मिळवून निवडून आले. साहेबराव महिपतराव भोकरे केवढ्या मतांनी जितला छोटासा 300 मतांनी निवडून आला. आपले 6 जण निवडून आले. मी काय म्हणलं तुम्हाला? तुमच्या पेक्षा साहेबरावने 10 निवडणुकाची आज बघितल्या काय रे साहेबराव. अहो साहेबराव आपला 7वा उमेदवार निवडून आला. कोण मी काय? तुम्ही नव यशवंत कोकाटे. आपला निवृत्ती निवडून यायलाच पाहिजे. ए निवृत्ती आता तू सरपंच झाला म्हणून समज. झाला म्हणजे काय? अहो आपला निवृत्ती किती मताने निवडून आला तेवढं सांग. अहो फक्त 200 मताने पडला. लुगडी धोत्र सगळं गेलं. सांग 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 तू नाही वैरी.
बार बार तू शांत 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 अंधारी पसरली तुक्याची बायको जितली म्हणजे आपण किती आलो. अरे बापरे साहेब असं कसं झालं कर्ज जमीन वाडा सगळ्यांच आठ उमेदवार निवडून आलं आणि आपलं साथ हा त्याच्या आईला झालं काय. आता गावात ना मान खाली घालून फिरायची पाळी आली थोबार फोडलं पाहिजे का बोंबला लागला. अजून सरपंचाची निवडणूक व्हायची अहो पण त्यांची मेजॉरिटी आहे हो. मला अजून माझ्यापासून बरंच धडे शिकायचे. पण मी काय म्हणतो साहेब तू गप. मतदार जसे एकत घेता येतात तस जिंकलेले उमेदवार सुद्धा एकच घेता येतात. त्यांचे आठावरून पाच तास झाले मग आपण जिंकलोच मग सरपंच आपलाच. हो कारभारी कुठे चाललास घरात इकडे या. कोण तुम्ही. अदुकर तोंड गोड करा या. अव तुमची बायको निवडणुकीत जितली माहिती आहे मग खावा पिडा. नको मला पिडा फार सभेत नवऱ्याची बेअब्रो करून निवडून येणारी बायको म्हणजे खबरदार वाटेल ते बोललास तर हलकटपणा तुम्ही केला. मी फक्त लोकांनी सांगितला माहिती आहे कळली तुझी अक्कल चिरताय कशे पाई. कोण मी कधी जन्म. चला जेवायला चला. जेवणाच्या गोष्टी सांगते एक तर नवऱ्याची अहो पूर्णाची पोळी केली. चला आपले आठ उमेदवार निवडून आले त्यांचं सात आलं म्हणजे आपले एक मेंबर ज्यादा आहे तवा सरपंच आपलाच होणार. तवा समद्यानी उद्या सकाळी 10 वाजता सरपंचच्या निवडणुकीसाठी पंचायतीच्या हापिसात जमायचं. तू खा गावात मी खाते चित्ता. गंगे मी पंचायतीची निवडणूक जितली पण तू मात्र आता ज्यादा दूध द्या पाहिजे सांगून ठेवती. हा बर झालं तू आलास ते. गडबड आहे काय. गडबड काय बी नाही कुणाला बी माहित नाही आज मेंबर कोण घेऊन ठेवलेत ते. कोण मेंबर आहे ते तुला काय करायचं. तू पारा दे म्हणजे झालं. मला कुठं काय करायचं. डोळ्यात तेल घालून पारा दे तू. साहेब रौपदारण काशा गुरुवाला बंद करून ठेवले. शाबास रुपया. तू एक काम कर सरपंचाची निवडणूक होईपर्यंत तिथं कुणाला तरी पहारा द्यायला सांग. पहारायला ठेवलेला आहे साहेब. वा तू एक काम कर पंचायतीच्या ऑफिस मध्ये जा निवडणुकीचे निकाल मला कळवा. चला तर मंडळी निवडून आलेल्या समद्या सभासदांचं पहिल्यांदा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आता या निवडून आलेल्या सभासदांमधनं नवीन सरपंच निवडण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे हे समजास मी ठाऊक आहे. अहो पण पाटील साहेब अजून आमचे दोन उमेदवार यायचे आहेत. अहो मग बोलवा की त्यासनी आता ये का. मला समजत नाही काय साहेब. नियमाप्रमाणे निवडणूक ही आत्ताच झाली पाहिजे. फार तर मी तुम्हाला एक अर्धा तास वेळ देईन. एकदा निवडणूक झाली की आपण पण सुटलो आणि ती मेंबर पण सुटली. थोडपदा माझी आता माझं कसं होणार हो. इकडच्या इकडे मारून टाकलं तर आणि काय होणार. काय कुराडीनं तुकडं करते पोत्यात भरते आणि लांब तिथे समुद्रात नेऊन टाकते. असं बोलू नका हो ध्रुपदा बाई. एवढं बी कळत नाही सरपंचाची निवड आहे ना म्हणून साहेबरावच्या पार्टीने आपल्याला पळवलं. असं होय मग आपल्याला सोडत्याल ना. येणार माझं बाथरूम सोडवायला आपण तिथून सुटायचं. काय ग ध्रुपदा गावली का. आम्ही समजीकडे जाऊन आलो पण दुर्पदाकडे दिसत नाही. अहो वाजले किती काय चाललंय काय म्हणजे आम्ही कोण माणसं का काय तुमचं तेवढं खरं काय. हे पहा तुम्ही असा गोंधळ करू नका. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बरोबर 12 वाजता निवडणुकीच्या कामाला सुरुवात होईल. Thank you.
बापरे अरे बापरे आईच्या जन्माला यायला पाहिजे होतास बाहेर पडलो माझ्या बायकोला ऐकून हे काय नाही खाली उतरल्यावर मागल्या बसून पंचायतीच्या कचेरीत जायचं अहो बर या कपड्यात त्याला काय होतंय अहो घरात जाऊन कापड बदलतो आपल्याकडे येईल नाही थांब मी येते बरोबर तुम्ही चौकात उतरा काय करतेस तुला आतमध्ये जाता यायचं नाही का मी पाऱ्यावर आहे कोणाच्या पाऱ्यावर आहात तुला सांगता यायचं नाही तू विरुद्ध पार्टीची आहेस मुकाट्याने चालायला लागित ना जाते मी पर विचारायला आले होते तुम्ही भाकर खायला घरी येणार का इथंच आणू कुठे तू निवडून आलीस तरी म्हणून काय झालं बायकोच आहे मी तुमची अव बायकोची जी काम आहेत ती मी समजी करणार वा 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 द्रुपदी यासाठी तुझ्यावरून जीव वावाळून टाकाव असं वाटतो घरी आल्यावर टाका बर तुम्ही इथंच थांबा मी भाकर घेऊन लगोलग इथे येते कुणाला सांगू नकास लय झोपीच काम आहे पाऱ्यावर वाटते कुणी हाय इथंच थांबा वा 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 माझी द्रुपदी लय चांगली आहे आता फक्त 2 मिनिटं राहिलीत ती पूर्ण झाली की आपण मतदानाला सुरुवात करायची काय झालं काय माझा अवतरा बघा मग सांगतो हे शिरपे ऐकले हे बघ माझ्या घराला जायचं आणि कापड आणायची माझी अरे कशा पाहिजे तुझी अवस्था युद्ध पाठीने केली साहेबरावांच्या पार्टीने आम्ही दोघच नाही पळविलं या गोष्टीत मला काही इंटरेस्ट नाही आपण आलायत ना आपण आता मतदानाला सुरुवात करूया मग घ्या की मतदान चला बसा आणि शांत व्हा सगळे चला बसून घ्या बसलो ए तुक्या आयला थोबाड फोडलं पाहिजे तुझा पारा करतोय का झोपा करतोय पारा करतोय कडक मुंगीला पण जायला जागा नाही मुंगी लेका तुझी अख्खी बायको पळाली पळाली बरं झालं सुटलो आज तसं नाही रे तुला सोडून नाही पळाली इथन पळाली पळाली पळ कशी इथून चालत चालत गेली मला सांगून गेली ती चालत गेली नाही जाताना तुझं चांगलं नाक कापून गेली अरे तिला इथं कोंडून ठेवली होती की रे पण मला बोलली कशी नाही ती पण मला कोणी सुद्धा सांगितलेलं नाही की आत कोंडले मेमरामध्ये माझी बायको आहे म्हणून असं नाही लय शान आहे लय झाला तुझा पारा आता चला तिथे सरपंचाच्या निवडणुकीत काय बोंब झाली आहे कोणाला माहिती चला मला बोलली कशी नाही की मी बोलून देते म्हणून मला गणपतीची मिरवणूक कशी काय निघाली काय नाही आपल्या गावात सगळं नवं नवं काय व्हायला लागलं चाल बघूया या सरपंच बाई चहा घ्या यायला आमचा जन्म सेवा करण्यातच जाणार असं दिसते भौतिक 4 दिवस जरा गोड वाटेना झालाय म्हणून चहा करायला सांगितला तर लागलाच बोंबलायला याची बायको सरपंच त्याचा वाऱ्यावर गेला परपंच बरोबर आहे बरोबर आहे बायको पुढे गेलेली नवऱ्याला कसं सोसल खुशाल बोंबलत बसा कुणाला बोंबलायला सांगतेस की ध्रुपदा आणि कुणाला यांना 4 दिवस झालं बरं वाटणं झालं होत काय झालंय आता तुम्ही सांगा अशा वेळेला ते
हसा आता आमची बायको सरपंच झाली आता कुणी बी असा आम्हाला। अरे येड्या तुला खरच काय कळत नाही बघ, अरे आता तुझ्या घरात नवीन सरपंच येणार हाय। मेलो मेलो गेला कामात ना, एक सरपंच घरात येतं नाकात दे मला माझ्या, आता दुसरा सरपंच आहे म्हणजे लांबडाच होणार बहुतेक मी। ए येड्या कवा कळायचं तुला काय झालं? अरे दुसरा सरपंच म्हणजे काय सांगताय काय बायजाबाई तुम्ही? ए शान्या तुझ्या बायको बद्दल सांगते आम्ही, तुझी बाप म्हणून निवड झाली हे माझी टक्कुर येतात आलं तुम्हाला सांगायचं ना अधुरा। आता तुम्ही आराम करायचा सरपंचाच्या खुर्चीत बसून, आता म्हशीची संधी कामं मी करणार, ते धुवायचं तिला चरायला नाही तर त्याचं दूध काढायचं ओठाय साफ करायचा ही संधी कामं माझी, आता मी करत नाही, आता मी विरुद्ध पार्टी सोडली आणि त्या पार्टीतून फुटून तुझ्या पार्टीत आलो पक्षांतर। अरे लगेच पार्टी मी बदललीस? हा मी असं काय केलं तरच त्याला लोकशाही म्हणतात असं साहेबराव सांगत होता। छान काय राव, तुम्हाला तिथं उभा राहून म्हणायला जात आहे, सासऱ्यानं खांद्यावर दिलाय नांगर आमच्या, म्हणाला आजपासून लोकशाही बंद नांगरशाही चालू। वा वा जगाल झाले आणि तुकाराम तुम्ही मिले खुशीत आहे, रोज सकाळ संध्याकाळ मस्त तरायला आणि धुवायला नेतो नदीवर, साधी सुधी म्हणत नाही सरपंचाची म्हैस आहे म्हणजे आमच्या बायकोची। हे तू जरा इथे उभी रा, मी साहेबरावांनी भेटून येतो नाही तर येशील माझ्या मागणं तुझ्या मालकीनी सारखी उभी रा। साहेबराव सरपंचाचा वंश वाढीला लागला। अरे मग चांगले झाले की बेट्या, आता गावामध्ये कुणाची टाप लागली तुला बिन कामाचा नवरा म्हणायची आल्या।